हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीसी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण आयडेम्स अँड फ्रेजेस हा इंग्रजीमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक, त्याच्यावर आजच्या लेसनमध्ये डिस्कशन करणार आहोत. तुम्हाला पूर्वपरीक्षा, मेन्स परीक्षा ज्या असतात सगळ्या, त्या मेन्स परीक्षेमध्ये जास्त इम्पॉर्टंट ठरणारा हा टॉपिक आहे, तर त्याच्यावर आपण आजच्या लेसनमध्ये डिस्कशन करूया. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. दुसरी एक महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे तुम्ही अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा. त्या ठिकाणी माझे दररोज लाईव्ह लेक्चर होत आहेत. लाईव्ह लेक्चर हे फ्रीमध्ये आहेत तुम्हाला, तर दोन दोन क्लास स्पेशल क्लास होत आहेत, तर तुम्ही नक्की जॉईन व्हा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. कारण अनअकॅडमीवर माझे 19,000 फॉलोअर्स आहेत. ओके, त्याच्यामध्ये जवळजवळ एवढं जास्त मी शिकवलेलं आहे, म्हणजे सध्या डेली अपडेट चालू आहे, त्यामध्ये करंट अफेअरपासून इंडियन इकॉनॉमी बाकी सर्व लेक्चर डेली होतात. तर याचं जे शेड्यूल आहे, तर ते दुपारी 1 वाजता पहिलं करंट अफेअरवर लेक्चर असतं आणि रात्री 9 वाजता एमसीक्यू टाईपमध्ये बाकीच विषयावर आपण कव्हर करतोय. तर नक्की जॉईन व्हा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तर आज आपण वेळ न दोडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. त्याच्याबाबतची लिंक आणि अपडेट आहे, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अनअकॅडमी लर्निंग ॲपची लिंक दिली आहे, तिथं जाऊन तुम्ही मला फॉलो करा एमपीएससी सेक्शनमध्ये. ओके, मी त्यामध्ये एमपीएससी सेक्शनमध्ये शिकवतोय. ओके, आपल्या ॲडम्स अँड फ्रेजेसमध्ये पहिली फ्रेज आहे ती म्हणजे अ हार्ड नट टू क्रॅक. काय आहे अ हार्ड नट टू क्रॅक? ओके, अ हार्ड नट टू क्रॅक ही आपली पहिली फ्रेज आहे. म्हणजे काय तर कठीण समस्या, का त्याला आपण काय म्हणतो, अ डिफिकल्ट प्रॉब्लेम. ओके, अ हार्ड नट टू क्रॅक म्हणजे कठीण समस्या, त्याला आपण म्हणतो अ डिफिकल्ट प्रॉब्लेम. त्यानंतर दुसरी फ्रेज आहे अ थॉर्न इन द फ्लेश. काय म्हणलं तर अ थॉर्न इन द फ्लेश म्हणजे जो नेहमीचा काम असतो त्या कामामध्ये होणारा उद्रेक, त्याला आपण काय म्हणतो, अ थॉर्न इन द फ्लेश. ओके, म्हणजे अ कॉन्स्टंट सोर्स ऑफ अनॉयन्स म्हणजे अ थॉर्न इन द फ्लेश. ओके, हा एक महत्वाचं. त्याच्यानंतर तिसरं येतं ऍट वन्स बेक अँड कॉल. ओके, इथं BECK बेक आणि कॉल CALL. ओके, ऍट वन्स बेक आणि कॉल म्हटलं तर एखाद्याच्या नियंत्रणाखाली असणं, म्हणजे बऱ्याच वेळा म्हटलं जातं की एका पुरुषाचं लग्न झालं तर तो स्त्रियांच्या अंडरखाली राहतो, म्हणजे अंडर वन्स कंट्रोल असं म्हटलं जातं. म्हणजे ऍट वन्स बेक अँड कॉल म्हणजे अंडर वन्स कंट्रोल, म्हणजे एखाद्याच्या नियंत्रणाखाली. तर हे एक महत्वाचं येतं. त्याच्यानंतर पुढची फ्रेज आहे ती म्हणजे अन ऍसिड टेस्ट. ओके, अन ऍसिड टेस्ट म्हणजे एक ऍसिड म्हणजे म्हणतो तर ती एक सत्व परीक्षा किंवा कठीण परीक्षा किंवा तुमच्या आयुष्यामध्ये असलेला एक कठीण काळ, त्याला आपण म्हणतो क्रिटिकल टेस्ट. म्हणजे जे एमपीएससी करणारे विद्यार्थी असतात तर त्यांच्या आयुष्यामधला तो पिरियड जो असतो तो ऍसिड टेस्ट सारखा असतो, एक्झाम होणं एक्झाम न होणं याच्या रिलेटेड. ठीक आहे, तर अन ऍसिड टेस्ट म्हणजे अ क्रिटिकल टेस्ट. ओके, सत्व परीक्षा. त्याच्यानंतर पुढची फ्रेज आहे ऑल आय फॉर अन आय. ऑल आय फॉर अन आय म्हणजे जशाच तसं उत्तर देणं, त्याला आपण टीट फॉर टॅट म्हणतो. जशाच तसं उत्तर देणं म्हणजे काय म्हणतो, टीट फॉर टॅट. ओके, त्यानंतर हे बऱ्याच वेळा परीक्षेला विचारले, ऍट वन्स हे सुद्धा विचारलेलं आहे. ऍट वन्स म्हणजे ताबडतोब, लगेच, त्याला वेगवेगळे शब्द आहेत. प्रॉम्प्टली हा शब्द नक्की लक्षात ठेवायचा, ऍट वन्स लगेच ताबडतोब म्हणतो, प्रॉम्प्टली किंवा ऍट द सेम टाइम इन्स्टंट असेही त्याला शब्द आहेत. ऍट होम म्हणजे आपण घरी पोहोचलो कम्फर्टेबल, म्हणजे एखादा क्रिकेट खेळत असाल आणि एखादा प्लेअर ऍट होम पोहोचला म्हणजे त्याच्या क्रीजमध्ये पोहोचला म्हणजे तो कम्फर्टेबल पोझिशनमध्ये, असं आपण म्हणतो ऍट होम कम्फर्टेबल किंवा आरामदायक. ओके, त्याच्यानंतर ह्याच्यावर पण बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारलेले होते, त्या म्हणजे ऑल इन ऑल. ऑल इन ऑल म्हणजे सर्वात महत्वाचं, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट ऑल इन ऑल. ओके, तर हे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर अचिलीज हिल म्हणजे कमकुवत बाजू, म्हणजे अ स्मॉल बट फटाल वीकनेस. ओके, कमकुवत बाजू, अचिलीज हिल म्हणजे कमकुवत, अशा पद्धतीनं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं येतं ऍड फ्युल टू फायर, म्हणजे आगीमध्ये तेल ओतणं, म्हणजे त्याला आपण म्हणतो भांडण लावणं, म्हणजे एखादी गोष्ट अजून बिघडवायचं काम करणं, म्हणजे टू मेक अ मॅटर वर्स म्हणजे ऍड फ्युल टू द फायर. त्याच्यानंतर अन आर्म चेअर जॉब. आर्म चेअर जॉब म्हणजे तुम्हाला शब्दशार्थ कळतोय, आरामदायी जॉब पाहिजे, म्हणजे सरकारी नोकरी लागली तर आपण आरामदायी जीवन जगू असं आपण म्हणतो. म्हणजे गुड इन्कम जॉब विथ हाय कम्फर्ट म्हणजे अन आर्म चेअर जॉब. ओके, ह्याच्यावर पण परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न मला विचारलाय, 12 नंबरचं जे दिले, अन एक्स टू ग्राइंड म्हणजे काय, स्वार्थासाठी एखादी गोष्ट करणं, म्हणजे समथिंग डन फॉर द सेल्फिश रिझन. स्वार्थ म्हणजे सेल्फिश. ओके, म्हणजे अन एक्स टू ग्राइंड म्हणजे समथिंग डन फॉर द सेल्फिश रिझन, हे त्याच्यात अर्थ होतो.
त्याच्यानंतर पुढचं येते अँड आयर्न विल. ओके, काय येते? अँड आयर्न विल. आयर्न विल म्हणजे तीव्र इच्छा किंवा दृढ इच्छा करतो आपण, तसं त्याला स्ट्रॉंग विल पॉवर म्हटलं जातं. आयर्न विल म्हणजे स्ट्रॉंग विल पॉवर. त्याच्यानंतर अँड ओल्ड फ्लेम सगळ्यात महत्वाचं. ओके, अँड ओल्ड फ्लेम म्हणजे काय म्हणतो? प्रियसी किंवा जुनी मैत्री, जुनी प्रेयसी. म्हणजे अ पर्सन हू हॅड अ रोमॅन्टिक रिलेशनशिप विथ अ फास्ट ऑर पास्ट बिलोड. म्हणजे अँड ओल्ड फ्लेम म्हटलं की प्रेयसी, जुनी प्रेयसी असं लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढची फ्रेज आहे An old head on a younger shoulder. Okay, on young shoulder. On old head म्हणजे जुनं हेड कशावर, म्हणजे आपल्या वयापेक्षा जास्त असणं, समजूतदारपणा असणं, त्याला आपण काय म्हणतो? An old head on a young shoulder. On a young shoulder म्हणजे आपल्या वयापेक्षा जास्त समजूतदार आपण असणं, त्याला काय म्हटलं तर An old head on a young shoulder. ओके, हे एक महत्वाचं आहे. ऑलिव्ह ब्रँच, तुम्हाला अर्थ लगेच कळतच नाही. ही नुसतं अँड ऑलिव्ह ब्रँच म्हटल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली लगेच अर्थ समजत नाही. ऑलिव्ह ब्रँच म्हणजे शांतता करार किंवा तह म्हणतो त्याला, पीसफुल रिक्वेस्ट किंवा पीस ट्रीटी असंही म्हटलं जातं, म्हणजे जो शांतता करार असतं, म्हणजे ऑन ऑलिव्ह ब्रँच. ऑन ऑलिव्ह ब्रँच. त्याच्यानंतर ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे भांडणाचं कारण, म्हणजे मॅटर ऑफ डिस्प्यूट. ओके, बऱ्याच वेळा परीक्षेला याच्यावर पण विचारलेलं आहे. अँड ॲपल ऑफ डिस्कॉर्ड, मॅटर ऑफ डिस्प्यूट. ओके, त्याच्यानंतर ॲपल ऑफ वन्स आय म्हणजे खूप प्रेमळ किंवा अत्यंत आवडती व्यक्ती, म्हणजे व्हेरी लव्हेबल किंवा डिअरेस्ट पर्सन आपण असं म्हणतो. अँड ॲपल ऑफ वन्स आय. त्याच्यानंतर ॲपल पाय ऑर्डर, म्हणजे हे ॲपलचे जे तीन दिलेत, ॲपल ऑफ डिस्कॉर्ड, ॲपल ऑफ वन्स आय अँड ॲपल पाय ऑर्डर, हे तिन्हीच्या तिन्ही तुम्हाला परीक्षेसाठी जास्त महत्वाचे आहेत. कारण कन्फ्युजन शब्दामध्ये होतं. ॲपल पाय ऑर्डर म्हणजे काय म्हणतो तर एखाद्या स्थितीमध्ये, चांगल्या स्थितीमध्ये असणं, म्हणजे इन अ गुड कंडिशन. ओके, ॲपल पाय ऑर्डर म्हणजे काय म्हणतो? इन अ गुड कंडिशन किंवा एखाद्या चांगल्या स्थितीमध्ये आहे, त्याला ॲपल पाय ऑर्डर म्हटलं जातं. ॲपल ऑफ वन्स आय म्हटलं तर व्हेरी लव्हेबल किंवा डिअरेस्ट पर्सन किंवा आवडती व्यक्ती म्हणतो. आणि ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणतो तर त्याला भांडण्याचं कारण किंवा त्याला आपण काय म्हणतो? मॅटर ऑफ डिस्प्यूट. ओके, हा जे फरक आहे ना, हे नक्की लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲटनोज म्हणजे दिरंगाई करणं किंवा एखादी गोष्ट करण्याला टाळाटाळ करणं. तर टू बी अनेबल टू डिसाइड म्हणजे क्वाकू करणं, अशा पद्धतीनं अर्थ घेतला जातो. अ पिंच इन अ ट्रिबल, पिंच मध्ये इन अ ट्रिबल म्हणजे अडचणीत किंवा संकटात टाकणं. ॲट आर्म्स लेंथ, आर्म्स लेंथ म्हणजे एखाद्यापासून दूर राहणं, म्हणजे कसं? अवॉइड बिकमिंग टू फ्रेंडली, म्हणजे एखाद्यापासून दूर राहणं म्हणजे ॲट आर्म्स लेंथ. ओके, हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर परीक्षेला जो जास्त करून विचारला गेलेला फ्रेज ॲडम फ्रेजेसमध्ये येतं, ते म्हणजे 23 नंबरचं, ज्याला आपण म्हणतो ॲट डॅगर्स ड्रॉन. कारण याचा जेव्हा विचारलं जातं ना, लगेच तुम्हाला समजत नाही. जसं तुम्ही अँड ऑलिव्ह ब्रांच म्हटलं, तुम्हाला लगेच नाही कळत ऑलिव्ह ब्रांच म्हणजे शांतता कर किंवा तह असतो किंवा पीसफुल रिक्वेस्ट म्हणतो, पीस ट्रीटी म्हणतो, तर ते लगेच नाही कळत. तसं ॲट डॅगर्स ड्रॉन म्हटलं तर टू हॅव अ बिटर इनिमिटी म्हणजे शत्रुत्व असणं, हे लगेच लक्षात येत नाही. तर थोडंसं अवघड असणाऱ्या फ्रेजेसपैकी येत, याच्यावर जेवढं फोकस करायचा. ओके, ॲट डॅगर्स ड्रॉन टू हॅव बिटर एनिमिटी. ओके, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं आहे ॲट इज. ॲट इज म्हणजे काय? वेतना किंवा चिंतना यापासून मुक्त असणं, म्हणजे फ्री फ्रॉम पेन आणि ॲनेक्सिटी, म्हणजे ॲट इज म्हणतो. त्याच्यानंतर दोन गोष्टी ॲट वन्सच्या महत्वाच्या, 25 आणि 26 क्रमांकचं. 25 काय म्हटलंय? ॲट वन्स फिंगर एंड्स. काय म्हटले? ॲट वन्स फिंगर एंड्स म्हणजे टू हॅव कम्प्लीट नॉलेज, किंवा आपण काय म्हणतो ॲट हॅव वंगर्स एंड म्हणजे तज्ज्ञ असणे एखाद्या गोष्टीमध्ये. मी तज्ज्ञ म्हणजे टू हॅव कम्प्लीट नॉलेज ऑर टू बी एक्सपर्ट इन. ओके, त्याला काय म्हटलं तर ॲट वन्स फिंगर एंड्स. फिंगर एंड्स. तसं ॲट वन्स विट्स एंड म्हटलं तर गोंधळलेल्या स्थितीमध्ये असणं, म्हणजे कन्फ्यूज असणं किंवा त्याला परप्लेक्स्ड असा त्याचा जो शब्द आहे ना, हा महत्वाचा आहे याच्यामध्ये. म्हणजे ॲट वन विट्स एंड म्हणजे परप्लेक्स्ड. तर हे जे दोन 25 आणि 26 नंबरचं दिले ना, हे खूप IMP आहे, हे खूप IMP आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे त्यामध्ये ॲट सिक्सेस अँड सेवन्स, बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलंय. ॲट सिक्सेस अँड सेवन्स म्हणजे इन अ कम्प्लीट डिसऑर्डर, म्हणजे अत्यावस्थ स्थितीमध्ये असणं असा त्याचा अर्थ होतो. ॲट सिक्सेस अँड सेवन्स म्हणजे इन कम्प्लीट डिसऑर्डर, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर ॲट स्टेक, ॲट स्टेक म्हणजे धोका किंवा असुरक्षितता किंवा ॲट रिस्क ऑर इनसिक्युअर आपण असं त्याचा अर्थ घेतो. ओके, ॲट स्टेक म्हणजे धोका किंवा सुरक्षितता, असुरक्षितता, ॲट रिस्क ऑर इनसिक्युअर. जसं ॲट सिक्सेस अँड सेवन्थ महत्वाचं आहे, तसं ॲट द इलेवन्थ आवर. इलेव्हन्थ आवर म्हणजे एकदम शेवटी येणं, म्हणजे शेवटच्या क्षणी, म्हणजे ॲट द लास्ट मोमेंट. ॲट द लास्ट मोमेंट असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर अ मॅन ऑफ स्ट्रॉ,
महत्त्वाची फ्रेज, अ मॅन ऑफ स्ट्रॉ म्हणजे काय, मॅन ऑफ नो सबस्टन्स ऑर वर्थलेस पर्सन म्हणजे कवडीमोल मनुष्य असा त्याचा अर्थ घेतला जातो. जसं तुम्हाला इथं दोन म्हटलं तसं आता ब्लॅक शिप नावातच आहे, अ ब्लॅक शिप म्हणजे अशुभ व्यक्ती किंवा जी चरित्रहीन व्यक्ती आहे त्याला ब्लॅक शिप म्हटलं जातं, म्हणजे अन अनलक्की पर्सन, अनलक्की पर्सन ऑर अ बॅड कॅरेक्टर, अनलक्की पर्सन ऑर अ बॅड कॅरेक्टर, ठीक आहे असं लक्षात घ्या. त्याच्यानंतर ॲट अ स्नेल्स पेस, स्नेल स्पेस म्हणजे एकदम स्लो स्लो चालणं म्हणजे व्हेरी स्लोली किंवा अत्यंत हळुवारपणे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर ॲट लॉगर्स हेड, लॉगर्स हेड म्हणजे वादविवाद किंवा शत्रुत्व असणं, ॲट लॉगर्स हेड म्हणजे काय, वादविवाद किंवा शत्रुत्व असणं किंवा त्याला आपण म्हणतो टू फाईट किंवा टू डिस्प्यूट, हां त्याचा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर ॲट ऑल सी, खूप महत्त्वाचं, ॲट ऑल सी म्हणजे काय तर पूर्णपणे गोंधळलेलं असणं किंवा कम्प्लिटली कन्फ्युज्ड असणं त्याला ॲट ऑल सी असं म्हटलं जातं. हा व्हिडिओ पाहताना बऱ्याच जणांना असं वाटेल एवढ्या फ्रेजेस लक्षात कशा ठेवायच्या, लक्षात ठेवायचा बेस्ट सोल्युशन आहे, जेवढं जास्तीत जास्त तुमचं याचं रिव्हिजन होईल ना तेव्हा तुमच्या ह्या फ्रेजेस लक्षात राहतात. ओके, हे सेल्फ अनुभवावरून सांगतोय, जेवढं जास्तीत जास्त वेळ तुम्ही रिव्हिजन कराल तेवढं तुम्हाला हे लगेच लक्षात राहील, जर तुम्ही रिव्हिजन करत नसाल तर तुमच्या लक्षात राहण्याला थोडंसं अवघड जाईल. ओके, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर अ व्हाईट इलेफंट, व्हाईट इलेफंट म्हणजे महाग पण निरुपयोगी वस्तू, म्हणजे एक्सपेन्सिव्ह बट युजलेस पजेशन. ओके, युजलेस म्हणजे ॲट व्हाईट इलेफंट म्हणजे महाग पण निरुपयोगी वस्तू. त्यानंतर एक्स आउट, एक्स आउट म्हणजे टू टर्न आउट, बाहेर काढणं. ओके, ब्रेड अँड बटर, ब्रेड अँड बटर म्हणजे उपजीविकेचं साधन, म्हणजे मटेरियल वेलफेअर. ओके, असं म्हटलं जातं. दुसरं लक्षात घ्या, फ्रेजेस लक्षात ठेवण्याचं रिझनच ते आहे कारण याच्यावरनं 3 ते 5 मार्क अलीकडच्या काळामध्ये परीक्षेला विचारलंच जातं, हे पाठ असणं गरजेचं आहे कारण ज्यांना मेन्स परीक्षेमध्ये स्कोअर करायचं आहे तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, नो डाऊट. ओके, तुम्हाला त्याच्यामध्ये कन्सेशन मिळू शकत नाही, पाठ करावंच लागेल. त्यानंतर पुढचं आहे बाय अँड बाय. ओके, बाय फ्रेजची फ्रेज आहे बाय अँड बाय, त्याला आपण स्लोली किंवा हळूवारपणे असं म्हणतो. त्याच्यानंतर बॅकस्टेअर गॉसिप, बॅकस्टेअर गॉसिप म्हणजे काय तर नोकरामधलं संभाषण किंवा अयोग्य संभाषण असं आपण त्याला म्हणतो, म्हणजे अनफेअर टॉक. ओके, बॅकस्टेअर गॉसिप म्हणजे अनफेअर टॉक किंवा त्याला टॉक अमंग सर्वंट्स असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढचे जे बीची सिरीज आहे ते महत्त्वाचं येतं, म्हणजे बॅक अँड फोर्थ. त्यानंतर बॅड ब्लड, हां बॅड ब्लड म्हणजे शत्रुत्व, लगेच कळून जातं शत्रुत्व किंवा एनिमिटी आपण असं म्हणू शकतो. बॅक अँड फोर्थ म्हणजे बॅकवर्ड अँड फॉरवर्ड, बॅक अँड फोर्थ म्हणजे बॅकवर्ड अँड फॉरवर्ड म्हणजे पुढं मागं असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर पुढचं येतं ते म्हणजे बॅग अँड बॅगेज, बॅग अँड बॅगेज म्हणजे संपूर्ण सामानासहित, काय म्हणतो संपूर्ण सामानासहित म्हणजे विथ ऑल बिलॉंगिंग्स. ओके, तर त्याला बॅग अँड बॅगेज असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं येतं, परीक्षेला बऱ्याच वेळा विचारले ते म्हणजे बेकर्स डझन, बेकर्स डझन म्हणजे किती तर 13 इन नंबर, हे खूप महत्वाचं आहे का, फेरी आय एम पी, बेकर्स डझन फेरी आय एम पी किंवा 13 नंबर आपण त्याला असं म्हणतो. त्यानंतर पुढचं येतंय ते म्हणजे टू बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन अ वन्स माउथ, हां सिल्वर स्पून म्हणजे अत्यंत श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म घेतलेला असणं, म्हणजे टू बॉर्न इन अ रिच फॅमिली. ओके, ब्रिंग टू लाईट, ब्रिंग टू लाईट म्हणजे उघड करणं, उघड करणं म्हणजे त्याला आपण डिस्क्लोज म्हणतो. ओके, डिस्क्लोज. ओके, त्यानंतर इन द ड्रायव्हिंग सीट, म्हणजे एखादी मॅच सुरू असेल तर आपण म्हणतो भारत इन द ड्रायव्हिंग सीट, म्हणजे सर्व जबाबदारी उचलणं किंवा बेअरिंग ऑल रिस्पॉन्सिबिलिटीज इन द ड्रायव्हिंग सीट. ओके, बीट अबाउट द बश, खूप महत्वाचं, बीटचे 2-3 नाही तिथं. ओके, बीटच्या ज्या 2-3 गोष्टी येतात नाही तर त्या महत्वाच्या आहे, बीट अबाउट द बश, त्यानंतर बीट ब्लॅक अँड ब्ल्यू आणि बीट द रेकॉर्ड, हे तिन्ही बीटचे ना खूप महत्वाचे आहेत, हे तिन्ही जे बीटचे आहेत ना ते खूप म्हणजे खूप महत्वाचे आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तिन्ही असलेले. आता याच्यामध्ये बीट अबाउट द ब्लश, काय म्हटलंय, बीट अबाउट द ब्लश असं म्हटलंय. ठीक आहे, बीट अबाउट द ब्लश म्हणजे टू टॉक इन अ राऊंड अबाउट अ मॅनर, म्हणजे मुद्दा सोडून बोलणं, म्हणजे ज्या टीव्हीवरच्या न्यूज असतात किंवा टीव्हीवरच्या ज्या डिबेट असतात तिथं तसं बोललं जातं की बीट अबाउट द ब्लश असं म्हटलं जातं, म्हणजे मुद्दा सोडून तिथं बोललं जातं त्याला आपण काय म्हणतो, बीट अबाउट द ब्लश या अर्थानं तिथं मन घेतली जाते, हे लक्षात असू द्या. ओके, त्याच्यानंतर पुढे येतं बीट अबाउट द ब्ल्यू, बीट
ब्लॅक अँड ब्ल्यू, बीट ब्लॅक अँड ब्ल्यू, ब्ल्यू म्हणजे अमानुषपणे मारहाण करणं म्हणजे बीट मर्सियसली. ओके, बीट ब्लॅक अँड ब्ल्यू हे खूप महत्वाचं आहे. बीटचे जे तीन दिलेले आहेत ना, हे खूप म्हणजे खूप आय एम पी आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बीट द रेकॉर्ड म्हणजे रेकॉर्ड टू डू बेटर दॅन इव्हन बिफोर, म्हणजे नवीन विक्रम तयार करणं. ओके, नवीन विक्रम तयार करणं, बीट द रेकॉर्ड. ओके, यानंतर बीट हॉलो म्हणजे सहजगत्या पराभूत करणं, म्हणजे जसं मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंगचा 10 विकेटने पराभव केला, म्हणजे बीट हॉलो म्हणजे टू बीट थ्रोली अँड कन्व्हिन्सिंगली, म्हणजे बीट हॉलो. ओके, तर सहजगत्या पराभूत करणं अशा पद्धतीनं. त्यानंतर बेडचे दोन, बेड ऑफ रोजेस आणि बेड ऑफ थॉर्न्स, हे खूप महत्वाचे. रोजेस म्हटलं तर सुखदायक व आरामदायक परिस्थिती, म्हणजे प्लीजंट सिच्युएशन ऑफ कम्फर्ट, हे लक्षात घ्या. आणि थॉर्न्स म्हटलं, थॉर्न्स म्हणजे कठीण, म्हणजे थॉर्न्स म्हणजे आपण काट्याच्या टाईपमध्ये म्हणतो, म्हणजे सिच्युएशन ऑफ एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. तर बेड ऑफ थ्रोज, बेड ऑफ रोजेस आणि बेड ऑफ थॉर्न्स खूप महत्वाचं हेही आहे, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे बेगर डिस्क्रिप्शन, म्हणजे अ पर्सन विथ नो सोर्स, म्हणजे सोर्स नसलेली, स्रोत नसलेली व्यक्ती, त्यांना आपण बेगर डिस्क्रिप्शन असं म्हणतो. त्याच्यानंतर बेल द कॅट, बेल द कॅट म्हणजे टेकिंग फर्स्ट स्टेप ॲट अ पर्सनल रिस्क, काय म्हणजे त्याला बेल द कॅट. ओके, धोका पत्करण्याच्या संदर्भामध्ये. ओके, तर बेल द कॅट टेकिंग फर्स्ट स्टेप ॲट अ पर्सनल रिस्क, हेही लक्षात घ्या. त्यानंतर पुढचं येतं बिटवीन द डेव्हिल. ओके, बिटवीन द डेव्हिल, डेव्हिल अँड डीप सी, बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी म्हणजे इकडं आड आहे तिकडं विहीर आहे अशी परिस्थिती, म्हणजे बिटवीन टू डिफिकल्ट सिच्युएशन, म्हणजे लग्न झालेला पुरुष असेल तर दोन सिच्युएशन मध्ये असतो, एक तर बायकोच्या मागं किंवा तर दुसरं म्हणजे आई, यांच्या दोघांच्या मध्ये बिटवीन द, म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्याची परिस्थिती होते, म्हणजे बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी. ओके, बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी, खूप महत्वाची फ्रेज आहे, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर बिटवीन स्कायला अँड चार ब्रिडीज. ओके, म्हणजे टू डिफिकल्ट सिच्युएशन असणं त्याच्या रिलेटेड येतं, हे दोन्ही फ्रेजेसचा अर्थ तेच होतो. त्याच्यानंतर बिग गन, बिग गन म्हणजे अँड इन्फ्लुएन्शियल पर्सन, बिग गन म्हणजे इन्फ्लुएन्शियल पर्सन. बर्ड आय व्ह्यू, बर्ड आय व्ह्यू म्हणजे सिंहावलोकन करणं, म्हणजे ओव्हर व्ह्यू या अर्थानं तिथं फ्रेजी घेतली जाते. त्याच्यानंतर बिअर द बर्नट अप, बिअर द बर्नट अप म्हणजे टू बिअर द मेन पार्ट ऑफ समथिंग अनप्लेझंट, म्हणजे परत येण्याचे जे सर्व मार्ग आहेत तर ते बंद झाले, म्हणजे तुम्हाला त्याचे परिणाम भोगावेच लागतील, म्हणजे याचा अर्थ होतो बिअर द बर्नट अप. बिअर द बर्नट अप म्हणजे काय, तर जेव्हा परत येण्याचं एखाद्या गोष्टीतून पुढे गेला तर त्याच्यापासून परत येण्याचं जे मार्ग आहे ते बंद होणं, त्याला बिअर द बर्नट अप असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बर्ड्स ऑफ फिदर, बर्ड्स ऑफ फिदर म्हणजे एकाच माळेचं मणी, आपण मराठी म्हणतो ना एकाच माळेचे मणी, म्हणजे समान गुण असलेले लोक आहेत, म्हणजे बर्ड्स ऑफ फिदर म्हणजे पीपल विथ अ सेम आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑर इंटरेक्ट. ओके, असं आपण म्हणतो, म्हणजे एकाच माळेचं मणी अशा अर्थाने घ्या. त्याच्यानंतर बाईट द डस्ट, खूप महत्वाचं, बऱ्याच वेळा विचारले, बाईट द डस्ट म्हणजे पराभव करणं, टू बी डिफिटेड, टू बी डिफिटेड. ओके, अ ब्लॅक शिप, ब्लॅक शिप म्हणजे एखाद्या कुटुंबाचा किंवा एखाद्या गटाचा एक बदनाम किंवा खराब, म्हणजे त्याचं नावच खराब झालं त्यामध्ये सिच्युएशनमध्ये, असा सदस्य, म्हणजे अ पर्सन हू इज रिगार्डेड ॲज अ डिस्ग्रेस ऑफ हिज फॅमिली किंवा टीममध्ये, तर त्याला आपण ब्लॅक शिप आहे म्हणतो. ओके, अशा अर्थानं घेतलं जातं. त्याच्यानंतर ब्लाइंडचे महत्वाचे दोन तीन, ब्लाइंडचे कसं, तर ब्लाइंड आले, ब्लाइंड आले, ब्लाइंड डेथ. ओके, हे दोन डेथ, ब्लाइंड आले म्हणजे काय, तर ज्यांची प्रगतीच आहे, प्रगती संभव होऊ शकणार नाही अशी अवस्था, म्हणजे अ सिच्युएशन इन विच नो फर्दर प्रोग्रेस कॅन बी मेड, म्हणजे ब्लाइंड आले आपण त्याला असं आपण म्हणू शकतो. ब्लाइंड डेट, ब्लाइंड डेट म्हणजे काय, अ मीटिंग बिटवीन अ गर्ल अँड बॉय हू हॅव नॉट मीट बिफोर, म्हणजे पहिल्यांदा ब्लाइंड म्हणजे आंधळी भेट अशी म्हणतो आपण, म्हणजे अपरिचित व्यक्तीशी भेटणं त्याला ब्लाइंड डेट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर हे जे ही जी फ्रेज आहे 65 नंबरची, बऱ्याच वेळा विचारली आहे, ब्लो वन्स ओन ट्रम्प्ट. ओके, म्हणजे स्वतःची बढाई मारणं, म्हणजे असं बोलता बोलता सारखं स्वतःच नेहमीबद्दल बोलत राहणं, तर त्याला काय म्हणतो, म्हणजे टू फ्रेज वन सेल्फ, टू फ्रेज वन सेल्फ म्हणजे स्वतःशीच. ओके, अशा अर्थानं, म्हणजे ब्लो वन्स ऑन ट्रम्प्ट. ओके, हे लक्षात राहू द्या. आता ब्ल्यू वरचे दोन, एक म्हणजे ब्ल्यू ब्लड म्हणजे काय, ब्ल्यू ब्लड म्हणजे काय, आणि दुसरं येतं ब्ल्यू बुक म्हणजे काय. ओके, हे दोन गोष्टी. ब्ल्यू ब्लड म्हणजे काय, तर राजेशाही घराण्यातली व्यक्ती, म्हणजे जी रॉयल घराण्यामध्ये असलेली, किंवा ब्ल्यू
ब्लू बुक म्हणजे काय? तर एक महत्वाचा सरकारी अहवाल म्हणजे गव्हर्नमेंट रिपोर्ट. हां, ब्लू ब्लड म्हणजे राजेशाही घराण्यातली व्यक्ती, लक्षात घ्या, रॉयल किंवा अरिस्टोक्रॅटिक डिसेंट. ओके, आणि ब्लू बुक म्हणजे काय? गव्हर्नमेंट रिपोर्ट किंवा सरकारी अहवाल, ह्याच्या रिलेटेड घ्या. त्याच्यानंतर बॉडी अँड सॉल, एन्टायरली. बॉडी अँड सॉल म्हणजे पूर्ण, संपूर्णपणे, एन्टायरली अशा अर्थानं घेतला जातो. ह्याच्यावर बऱ्याच वेळा विचारले, अ बोल्ट फ्रॉम द ब्लू, अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. कारण काय होतं सांगू का? ही जी 69 नंबरची फ्रेज बघितली, अ बोल्ट फ्रॉम द ब्लू, तर डेफिनेटली लगेच तुम्हाला त्याचा अर्थच कळत नाही, डायरेक्टली क्लिक होत नाही. म्हणून लक्षात घ्या, अनएक्सपेक्टेड प्रॉब्लेम किंवा अनपेक्षित घडलेली समस्या असेल तर त्याला बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं येतं, अ बोन ऑफ कंटेन्शन. ओके, बोन ऑफ कंटेन्शन म्हणजे सब्जेक्ट ऑफ डिस्प्यूट, म्हणजे भांडणाचं कारण काय हे म्हटलं जातं. त्याच्यानंतर बून किंवा ब्लेसिंग इन डिसग्यूज किंवा हिडन ब्लेसिंग म्हणजे छुपा किंवा लपलेला आशीर्वाद असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. आता हा खूप महत्वाचा, तो म्हणजे बॉसम फ्रेंड, BOSOM. बॉसम फ्रेंड म्हणजे काय? तर फास्ट फ्रेंड किंवा जीवलग मित्र जो म्हणतो त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर ब्रेक द आईस. ब्रेक द आईस म्हणजे काय? ब्रेक द सायलेन्स किंवा टू स्टार्ट अ कन्वर्शन. ओके, कन्वर्सेशन म्हणजे संभाषणाला सुरुवात करणं किंवा मौन सोडणं, याला ब्रेक द आईस असं म्हटलं. त्याच्यानंतर ब्रॉड डेलाईट. ओके, ब्रॉड डेलाईट म्हणजे इन डेलाईट, म्हणजे दिवसा ढवळ्या असं काय असतं, म्हणजे व्हेन क्राईम कॅनॉट बी हिडन असं म्हटलं जातं, म्हणजे त्याला ब्रॉड डेलाईट म्हणजे दिवसा ढवळ्या. ब्रोकन रीड. ओके, ब्रोकन रीड, RED, म्हणजे अ वीक किंवा अनरिलायबल पर्सन, म्हणजे जो अविश्वासू पर्सन असतो, अविश्वासू व्यक्ती, त्याला ब्रोकन रीड असं म्हटलं जातं, RED. हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ब्राऊन स्टडी. ब्राऊन स्टडी हे खूप महत्वाचं आहे. ओके, ब्राऊन स्टडी म्हणजे विचारमग्नता, म्हणजे स्टेट ऑफ डीप थॉट, म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण जास्त विचार करतो, म्हणजे तुम्ही कशामध्ये आहात, ब्राऊन स्टडी करत आहात असं म्हणा. ओके, हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बुल इन द चायना शॉप. बुल इन द चायना शॉप म्हणजे योग्य जागेवरच नसणं, अयोग्य ठिकाणी असणं, म्हणजे काय म्हटलं तर. आता बुल चायना शॉप मध्ये राहील का? नाही आहे, म्हणजे अयोग्य ठिकाणीच आहे. म्हणजे वन हु इज आउट ऑफ प्लेस इज डेडिकेटेड सिच्युएशन, म्हणजे एखाद्या ठिकाणी पाहिजे तर त्या ठिकाणी नसणं, म्हणजे अयोग्य ठिकाणी असणं, त्याला बुल इन द चायना शॉप असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बर्न अ होल इन द पॉकेट, म्हणजे बर्न अ होल इन द पॉकेट, पॉकेटमध्ये होल पडलं असं नाही, म्हणजे तुमचा जो पैसा आहे, तुमच्याकडचा जो पैसा तो लवकर खर्च होणं, त्याला काय म्हटलं तर स्पेंड मनी क्विकली. हा, तर त्यासाठी जी फ्रेज वापरली जाते तर त्याला म्हणतो आपण बर्न अ होल इन द पॉकेट. बर्न अ होल इन द पॉकेट. त्याच्यानंतर बर्न वन्स फिंगर. बर्न वन्स फिंगर म्हणजे काय? संकट ओढून घेतणं, म्हणजे टू गेट वन सेल्फ इन टू ट्रबल, म्हणजे स्वतः संकट ओढून घेतणं, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, बर्न वन्स फिंगर असं म्हणतो. बर्न द कॅन्डल ऍट बोथ एंड, म्हणजे कॅन्डल दोन्ही एंडला बर्न करणं, म्हणजे रात्री खूप वेळेपर्यंत काम करायचं आणि सकाळी लवकर उठावं लागणं, म्हणजे काय म्हणायचं, दोन्ही गोष्टी, एक तर झोप पण होत नाही आणि काम बी करायचं रात्रभर, म्हणजे काय होतं, बर्न द कॅन्डल ऍट द बोथ द एंड, म्हणजे टू वर्क व्हेरी हार्ड आणि स्टे व्हेरी नाईट ऍट द नाईट अँड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. ओके, ह्या नावाची. त्याच्यानंतर पुढचं येतं बर्न वन्स बोट. बर्न वन्स बोट म्हणजे टू बॅक गो बॅक ऑन अ डिसिजन, म्हणजे विचार बदलणं. ओके, बर्न द मिडनाईट ऑइल. मिडनाईट ऑइल म्हणजे काय? तर बर्न द मिडनाईट ऑइल, रात्रीचं मिडनाईट ऑइल, म्हणजे रात्री खूप वेळेपर्यंत अभ्यास करत बसणं, म्हणजे स्टडिंग लेट ॲट अ नाईट, म्हणजे बर्न द मिडनाईट ऑइल असा त्याचा अर्थ होतो. बर्निंग क्वेश्चन म्हणजे ज्वलन समस्या. ओके, आणि इम्पॉर्टंट टॉपिक किंवा हॉट इश्यू असं आपण म्हणतो. त्यानंतर बरी द हॅचेट, BURY, बरी द हॅचेट म्हणजे तर जुनं भांडण किंवा शत्रुत्व विसरणं, म्हणजे टू फॉरगेट द पास्ट क्वारल्स, बरी द हॅचेट. बऱ्याच वेळा परीक्षेला याच्यावर विचारले, बरी द हॅचेट, BHACHET, बरी द हॅचेट. ओके, जुनी भांडण किंवा शत्रुत्व विसरणं. त्याच्यानंतर बाय फिट्स अँड स्टार्ट्स. बाय फिट्स अँड स्टार्ट म्हणजे तुरळकपणे किंवा अनियमितपणे, डेफिनेटली गुडवर्ड राहतो, इरेग्युलरली, काय म्हणतो त्याला आपण, इरेग्युलरली. ओके, बाय हुक और बाय क्रूक, खूप महत्वाची फ्रेज, बऱ्याच वेळा परीक्षेला याच्यावर विचारलं जातं. बाय हुक और बाय क्रूक म्हणजे काय? बाय एनी मीन्स, राईट और रॉंग, म्हणजे चांगल्या किंवा वाईट मार्गानं कसंही करून, त्याला आपण काय म्हणतो, बाय हुक और बाय क्रूक. त्याच्यानंतर बाय लिप्स अँड बाउंड्स म्हणजे ॲट अ रॅपिड स्पेस, म्हणजे खूप वेगानं जलद, त्याला आपण काय म्हणतो, बाय लिप्स अँड बाउंड्स. हे खूप महत्वाच्या फ्रेज आहेत, परीक्षेला बऱ्याच वेळा याच्यावर विचारलं जातं. ओके, बाय द स्किन ऑफ वन्स टीथ,
काय म्हटलं तर बाय द स्किन ऑफ वन्स टीथ, म्हणजे नॅरोली बाय अ हेअर ब्रेथ, म्हणजे थोड्या अंतराळानं असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर बाय लॉंग ॲड्स, म्हणजे बाय अ ग्रेट डिफरन्स. लॉंग ॲड्स म्हणजे काय म्हणतो, जास्त अंतरानं. बघ काय म्हणतो आपण, जास्त अंतरानं. ओके, हे सिम्पलचं लक्षात घ्या. त्याच्यानंतर ब्रिक्स अँड मॉर्टर. ब्रिक्स अँड मॉर्टर म्हणजे बिल्डिंग किंवा त्याला आपण वास्तू, इमारत असं म्हणतो, ब्रिक्स अँड मॉर्टर. ओके, ब्लो हॉट अँड कोल्ड. ब्लो हॉट अँड कोल्ड म्हणजे काय, तर एक पक्ष आणि विपक्ष अशा दोन्ही गोष्टी. याचा अर्थ सपोर्ट आणि अपोज असणार, तिथं काय असणार, सपोर्ट आणि अपोज, म्हणजे त्याला आपण ब्लो हॉट अँड कोल्ड, हॉट अँड कोल्ड. त्याच्यानंतर पुढचं येतं ब्रिंग होम. ब्रिंग होम म्हणजे कन्व्हिन्सली, समजवणे, कन्व्हिन्स करणं, टू ब्रिंग होम. बाईट वन्स लिप्स. बाईट वन्स लिप्स म्हणजे रागावर नियंत्रण ठेवणं, म्हणजे कंट्रोल वन्स अँगर, त्याला आपण काय म्हणतो, बाईट वन्स लिप्स. ओके, त्यानंतर बीट ब्लॅक अँड ब्ल्यू. बीट ब्लॅक अँड ब्ल्यू म्हणजे टू पुश पनिश सेव्हरली, म्हणजे खूप चोप देणं. बीट ब्लॅक अँड ब्ल्यू, खूप चोप देणं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बी इन वन्स बोनेट, म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी वेड होणं, म्हणजे टू बी क्रेझी अबाउट समथिंग, त्याला बी इन वन्स बोनेट. बोनेट म्हणजे बी ओ डबल एन ई टी. ओके, बी बी इन वन्स बोनेट म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी वेड होणं किंवा टू बी क्रेझी अबाउट समथिंग. त्याच्यानंतर बी निपड इन द बड. बी निपड इन द बड म्हणजे काय, तर सुरुवातीला एखादी गोष्ट नष्ट करून टाकणे, म्हणजे टू डिस्ट्रॉय अ थिंग इन व्हेरी बिगिनिंग, त्याला बी निपड इन द बड असं आपण म्हणतो. टू बी अभाव बोर्ड. टू बी अभाव बोर्ड म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये प्रामाणिक असणं, म्हणजे टू बी हॉनेस्ट इन एनी बिझनेस डील. एनी बिझनेस डील, टू बी अभाव बोर्ड. ओके, बाय अँड लार्ज. बाय अँड लार्ज म्हणजे वरवर पाहता किंवा सामान्यतः असं म्हणतो, त्यात ऑन द होल स्पीकिंग जनरली. ऑन द होल स्पीकिंग जनरली. ब्लो हॉट अँड कोल्ड म्हणजे कधी समर्थन करा आणि कधी विरोध करा, म्हणजे टू बी इरिसोल्यूट. ओके, तर ब्लो हॉट अँड कोल्ड म्हणजे कधीतरी समर्थन करायचं, कधी विरोध करायचा, अशा पद्धतीनं. टू बी वन्स माइंड. टू बी वन्स माइंड म्हणजे टू वरी अबाउट समथिंग, म्हणजे कशाची तरी काळजी करणं, हे महत्वाचं. बिअर द बर्ट. बिअर द हंट. बिअर द हंट, एच यू एन टी, हंट म्हणजे सफर द मोस्ट, म्हणजे सर्वात जास्त त्रास होणं, बिअर द हंट. टू बी अँड टू बी ऑन द अपेक्स. टू बी ऑन द अपेक्स म्हणजे टू बी ॲट हायएस्ट पॉईंट, म्हणजे सर्वोच्च बिंदू असणं. बाय द स्ट्रॉंग हँड, बाय फोर्स किंवा सक्तीनं. स्ट्रॉंग हँड म्हणजे बाय फोर्स किंवा सक्तीनं. त्यानंतर पुढची येते टू बीट अ हस्टी रिट्रीट. टू बीट अ हस्टी रिट्रीट म्हणजे घाईघाईनं निघून जाणं, म्हणजे टू अवे हरिडली. ओके, टू बीट अ हस्टी रिट्रीट असं अर्थाने घेतलं जातं. कॅरी द कोल टू अ न्यू कॅसल. कॅरी द कोल टू अ न्यू कॅसल म्हणजे स्पेंडिंग टाईम अँड एनर्जी इन डुईंग समथिंग दॅट इज युजलेस अँड वेस्टेज ऑफ एनर्जी, म्हणजे व्यर्थ आणि निरुपयोगी ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वेळ घालवणं, तर त्याला काय म्हटलं जातं, कॅरी द कोल टू द न्यू हॅस कॅस्टेल. ओके, कॅसल, हां कॅसल म्हटलं जातं, सी एस टी ए. त्याच्यानंतर कास्ट पर्ल्स बिफोर द स्वाईन. ओके, कास्ट पर्ल्स बिफोर द स्वाईन म्हणजे अयोग्य व्यक्तीच्या हाती सूत्र असणं. अयोग्य व्यक्तीच्या हाती सूत्र असणं म्हणजे राईट थिंग इन अ रॉंग हँड. राईट थिंग इन अ रॉंग हँड, हे लक्षात घ्या. कॅसल इन द इयर. कॅसल इन द इयर म्हणजे दिवसा स्वप्न पाहणं, हवेत मनोरबांना, या अर्थाने घेतलं जातं. डे ड्रीम अ होप ऑर डिझायर अनलाईकली टू बी रिलाइज. ओके, कॅट्स अँड डॉग्स लाईफ. कॅट्स अँड डॉग लाईफ म्हणजे सारखं भांडण करणं, ट्रबल असणं किंवा ट्रबल लाईफ असणं, कॅट अँड डॉग्स लाईफ. ओके, कॅच द टार्टर. कॅच द टार्टर म्हणजे काय, तर मजबूत शत्रू आहे त्याच्याशी मुकाबला करणं. मजबूत शत्रू आहे त्याच्याशी मुकाबला करणं म्हणजे टू कॅच अ डेंजरस पर्सन, टू ग्रॅपल विथ अनएक्सपेक्टेडली. त्यानंतर कॅट्स पॉ. कॅट्स पॉ म्हणजे पी ए डब्ल्यू. ओके, पॉ म्हणजे आपला स्वार्थ साधायचा आहे त्याच्यासाठी दुसऱ्याचा वापर करून घेणं, त्याला कॅट्स पॉ असं म्हटलं जातं. म्हणजे अ पर्सन युज्ड बाय अनदर ॲज अ डूप किंवा टूल म्हणून वापरला जातो या अर्थानं. त्यानंतर च्यू द कड. च्यू द कड म्हणजे विचार करणे किंवा चिंतन करणं. टू पॉन्डर ओव्हर मेडिटेट. ओके, टू पॉन्डर ओव्हर किंवा मेडिएट. ओके, तर चिंतन करणं, मेडिएशन करणं म्हणजे चिंतन करतो आपण, त्या अर्थाने घेतलं जातं. च्यू द कड. च्यू द कड. चिकन हर्टेड. चिकन हर्टेड म्हणजे खूप डरपोक असणारी व्यक्ती, म्हणजे जो कोवार्ड. कोवार्ड म्हणजे भित्र असं अर्थाने घेतलं जातं. चिकन हर्टेड. ओके, कॉक अँड बुल स्टोरी परीक्षेला विचारली. कॉक अँड बुल स्टोरी, सी ओ सी के बी यू डबल एल. कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे ज्या भाकड कथा किंवा चुकीची गोष्ट असते ना, म्हणजे फॉल्स स्टोरी किंवा कॉन्कटेड स्टोरी, त्याला आपण काय म्हणतो, कॉक अँड बुल स्टोरी. कॉक अँड बुल स्टोरी हे लक्षात घ्या.
त्यानंतर क्रोकोडाईल टीयर्स, क्रोकोडाईल टीयर्स म्हणजे खोटे अश्रू. हां, आपल्या समाजामध्ये बरेचसे असे लोक पाहायला मिळतात तर खोटे अश्रू काढणारे, त्याला फॉल्स डिस्प्ले ऑफ ग्रीफ और फॉल्स टीयर्स असेही म्हणतो. त्याच्यानंतर क्रॉस स्वॉर्ड, ओके, क्रॉस स्वॉर्ड्स म्हणजे टू क्वारल और फाईट, म्हणजे भांडण करणं किंवा लढाई करणं, त्याला क्रॉस स्वॉर्ड्स असं म्हणतं. क्राय फॉर द मून, क्राय फॉर द मून म्हणजे एखादी असंभव गोष्ट आहे त्याची उपेक्षा करत बसणं, अपेक्षा करत बसणं, त्याला क्राय फॉर द मून असं आपण म्हणतो. त्यानंतर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क, स्पिल्ट मिल्क म्हणजे कसं आहे अर्थ बघा, क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क म्हणजे जे भूतकाळातली गोष्टीवर आहे तर त्याच्यावर पश्चाताप करणं, व्यक्त होणं म्हणजे, तर त्याला क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क, ओके, हे लक्षात घ्या. कट अ सॉरी फिगर, कट अ सॉरी फिगर म्हणजे काहीच प्रभाव न दाखवणं, म्हणजे टू गिव्ह अ पुअर इम्प्रेशन, म्हणजे आय पी एल 2020 आय पी चेन्नई सुपर किंगनं काहीच इम्प्रेशन दाखवलं नाही, म्हणजे कट अ सॉरी फिगर म्हणजे टू गिव्ह अ पुअर इम्प्रेशन, एकदम पुअर इम्प्रेशन, कसलाच प्रभाव त्यांनी दाखवला नाही, या अर्थानं तो तिथं घेतला जातो. त्यानंतर पुढचं येतं कट बोथ वेज, कट बोथ वेज म्हणजे काय, दोन्ही पक्षाकडून वादविवाद करणं, म्हणजे आर्ग्यू इन फेवर ऑफ बोथ साईड, आर्ग्यू इन फेवर ऑफ बोथ साईड म्हणजे कट बोथ वेज. कट नो आईस, कट नो आईस म्हणजे टू फेल टू टेक अन इम्प्रेशन, म्हणजे कोणताही प्रभाव न पाडणं, त्याला आपण काय म्हणतो कट नो आईस, कट नो आईस म्हणजे टू फेल टू मेक अन इम्प्रेशन. त्यानंतर क्रिएचर कम्फर्ट्स, क्रिएचर कम्फर्ट्स म्हणजे विलासी जीवन, ओके, विलासता म्हणजे लक्झरीज, लक्झरीज असं पण म्हणतो, ओके. त्यानंतर करी फेवर, करी फेवर म्हणजे टू सीक टू विन फेवर बाय गिफ्ट्स ऑर फ्लॅटरी, म्हणजे करी फेवर म्हणजे काय असतं तर एखादी भेटवस्तू घेऊन म्हणजे मर्जी प्राप्त करण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे थोडंसं भेटवस्तू किंवा खुशामत करून मर्जी प्राप्त करायची असेल तर आपण एखाद्याला गोड बोलतो, समजा आपलं एखाद्याकडे काम असेल तर आपण काय करतो, त्याच्याकडनं काम करून घ्यायचं असेल तर त्याला काय तर भेटवस्तू देणं, चॉकलेट देणं, गोड बोलणं, त्याला आपण करी फेवर असं म्हणतो, म्हणजे टू सीक टू विन फेवर बाय गिफ्ट्स ऑर फ्लॅटरी, ओके, त्याला करी फेवर म्हणतो. चिक बाय जॉल, खूप महत्वाचं, सी एच डबल ई के बी वाय जे ओ डब्ल्यू एल, चिक बाय जॉल म्हणजे एकदम जिवलग, म्हणजे व्हेरी क्लोज, इंटिमेट असणं, जिव्हाळ्याचा, दृढ असा अर्थ घेतला जातो. कॅच अ स्ट्रॉ, कॅच अ स्ट्रॉ म्हणजे अगदी क्षुल्लक देखील मदत किंवा समर्थन स्वीकारणं, म्हणजे ऍक्सेप्ट हेल्प ऑर सपोर्ट इव्हन फ्रॉम द इनसिग्निफिकंट, तर त्याला कॅच अ स्ट्रॉ असं म्हणतो. क्राय उल्फ, क्राय उल्फ म्हणजे टू गिव्ह अ फॉल्स अलाराम, क्राय उल्फ म्हणजे टू गिव्ह अ फॉल्स अलाराम म्हणजे खोटी सूचना देणं किंवा धोक्याची सूचना देणं असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर बऱ्याच वेळा विचारलं गेलेलं परीक्षेला तो म्हणजे कॉल अ स्पेड अ स्पेड, कॉल अ स्पेड अ स्पेड, काहीच कळत नाही अर्थ काय होतो, पण तुम्हाला काय होतं हे अशी जेव्हा फ्रेज येते ना अशा टाईपची डायरेक्ट बघितल्यावर कम्प्युज होतं, तर लक्षात घ्या, विवादास्पद विधान करण्यास किंवा भाषेत स्पष्ट बोलण्यास विरोध करणं किंवा स्पष्ट बोलणं अशा प्रकारे घेतलं जातं, म्हणजे रेझिस्ट फ्रॉम मेकिंग कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट, म्हणजे जे राजकारणी लोक असतात ना तर अशा प्रकारे बरेचसं करतात, म्हणून टू बी आउटस्पोकन इन अ लँग्वेज म्हणजे विवादास्पद विधान करण्यास, भाषेत स्पष्ट बोलण्यास विरोध करणं किंवा स्पष्ट बोलणं, हे लक्षात राहू द्या, कॉल अस्पेड अस्पेड, ओके. कट बोथ एंड्स, बिहेव हॉनेस्टली डिसहॉनेस्टली म्हणजे अप्रामाणिक वागणं, कट बोथ एंड्स असा अर्थ घेतला जातो. कट द गार्डियन नॉट, खूप महत्वाचं, महत्वाचं कारण याच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलंय, कठीण समस्या सोडवणं म्हणजे कट द गार्डियन नॉट, म्हणजे टू शॉर्ट आउट डिफिकल्ट प्रॉब्लेम, टू शॉर्ट आउट डिफिकल्ट प्रॉब्लेम, ओके. त्यानंतर क्लिअर द डेक्स, क्लिअर द डेक्स म्हणजे अडथळा दूर करणं, म्हणजे टू रिमूव्ह ऑब्स्ट्रॅक्शन्स, क्लिअर द डेक्स म्हणजे अडथळा दूर करणं, टू रिमूव्ह द ऑब्स्ट्रॅक्शन्स. त्यानंतर क्रस्ट फॉलन, क्रस्ट फॉलन म्हणजे टू बी डिजेक्टेड, म्हणजे निराश किंवा उद्विग्न होणं, तर क्रस्ट फॉलन असा घेतला जातो. कूल हेड, कूल हेड म्हणजे टू हॅव अ नेचर ऑफ नॉट इझिली बिईंग एक्साइटेड, म्हणजे सहजपणे कोणत्याही गोष्टीवर उत्साहित न होणं म्हणजे कूल हेड असणं, ओके. तर कम अ क्रॉपर म्हणजे टू फेल कम्प्लिटली, पूर्णपणे अयशस्वी होणं, म्हणजे आय पी एल सी एस के टीम कम अ क्रॉपर म्हणजे पूर्णपणे अयशस्वी ठरली यावर्षी 2020. कम बॅक टू अर्थ, कम बॅक टू अर्थ म्हणजे रिटर्न टू रियालिटी, म्हणजे आपल्या मूळ स्वभावावर येणं, म्हणजे कम बॅक टू अर्थ अशा अर्थाने घेतलं जातं. कॉल इन क्वेश्चन, कॉल इन क्वेश्चन म्हणजे मध्येच प्रश्न विचारणं, दोष शोधणं, ओके, शंका विचारणं, म्हणजे टू डाऊट ऑर फाइंड फॉल्ट विथ, ओके. कट अ सॉरी फिगर म्हणजे नॉट अ लिव गुड इम्प्रेशन, चांगली छाप न पाडणं, ओके. कट वन्स कोट अकॉर्डिंग टू वन क्लॉथ, खूप महत्वाचं, कट वन्स कोट अकॉर्डिंग टू वन क्लॉथ म्हणजे अंतरून पाहून पाय पसरणं, ओके, टू लिव्ह विदिन वन्स मीन्स.
त्याच्यानंतर डान्स ॲट वन्स ट्यून म्हणजे एखाद्याच्या मर्जीप्रमाणे वागणं म्हणजे ओबेईंग वन्स ऑर्डर अशा अर्थानं आपण त्याचं घेऊ शकतो. डार्क हाऊस, डार्क हाऊस म्हणजे डार्क हॉर्स नाही हॉर्स सॉरी हां सॉरी डार्क हॉर्स हॉर्स HORSE डार्क हाऊस म्हणजे अनएक्सपेक्षित अनपेक्षित मिळवलेला विजय म्हणजे वन हु विन्स अनएक्सपेक्टेडली. ओके डेड लेटर, डेड लेटर म्हणजे अ लॉ ऑर ऑर्डिनन्स दॅट इज नो लॉन्गर एनफोर्स म्हणजे अंमलात न आलेला एखादा कायदा किंवा नियम असेल तर डेड लेटर या अर्थानं वापरला जातो. त्याच्यानंतर डॅमक्लोज सॉर्ड म्हणजे सतत मिळणारी धमकी त्याला कॉन्स्टंट थ्रेट असा अर्थाने घेतला तो DAMCLES आणि सॉर्ड. ठीक आहे हे लक्षात घ्या म्हणजे सतत मिळणारी धमकी किंवा कॉन्स्टंट थ्रेट हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. डाय अ डॉग्स डेथ, डाय अ डॉग्स डेथ म्हणजे मृत्यूसुद्धा अतिशय निंदनीय होणं, अतिशय निंदनीय मृत्यू होणं तर टू डाय अ शेमफुल डेथ असंही त्याचा अर्थ होतो. डाय इन हार्नेस, डाय इन हार्नेस म्हणजे सेवा बजावत असताना मृत्यू होणं म्हणजे एखादा सरकारी कर्मचारी सेवा बजावतो आणि त्या ठिकाणी मृत्यू होणं म्हणजे डाय फाईल इन सर्व्हिस किंवा सेवा बजावत असताना मृत्यू होणं. डॉग इन द मॉंगर, डॉग इन द मॉंगर म्हणजे स्वार्थी व्यक्ती अशी जी व्यक्ती की इतरांना जे शक्य नाही त्याचा आनंद लुटण्यास प्रतिबंध करतं म्हणजे अ पर्सन हु प्रिव्हेंट अदर्स फ्रॉम एन्जॉईंग व्हॉट ही कॅनॉट. ओके तर त्याला डॉग इन द मॉंगर असं शब्दप्रयोग वापरला जातो. डॉन्कीज इयर, डॉन्कीज इयर, डॉन्कीज इयर्स म्हणजे ॲट लॉंग टाइम पुष्कळ वेळ दिवस. ओके या अर्थानं तो वापरला जातो हे लक्षात असू द्या. ड्रॉ लाईन, ड्रॉ लाईन म्हणजे आपली मर्यादा ठेवणं ठरवणं किंवा लिमिट ठरवणं सेट अ लिमिट. ओके त्याच्यानंतर डक इन अ थंडरस्टॉर्म, डक इन अ थंडरस्टॉर्म म्हणजे इन अ पेनफुल कंडिशन म्हणजे अत्यंत दयनीय स्थितीमध्ये असणं त्याला डक इन थंडरस्टॉर्म असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर डू अ गुड टर्न म्हणजे डू अन ऍक्ट ऑफ काइंडनेस म्हणजे परोपकारी कृत्य करणं. इगल आयड, इगल आयड म्हणजे अत्यंत तीक्ष्ण नजर किंवा दृष्टी असणं त्याला इगल आयड म्हटलं जातं. विथ कीन आयसाईट असा अर्थाने घेतलं जातं. इट हंबल पाय, इट हंबल पाय म्हणजे माफी मागणं म्हणजे अपोलॉइज करणं. इट हंबल पाय खूप महत्वाचं आहे, इट हंबल पाय अपोलॉइज माफी मागणं. त्याच्यानंतर इट वन्स वर्ड, इट वन्स वर्ड म्हणजे टेक अ स्टेटमेंट बॅक म्हणजे आपले शब्द मागं घेणं. एल्बो रूम, एल्बो रूम खूप महत्वाचं, निमटपणा सहन त्रास सहन करणं किंवा सफर सायलेंटली असा अर्थ होतो. एंड इन स्मोक, एंड इन स्मोक म्हणजे एखादी गोष्ट पूर्णपणे व्यर्थ होणं ते म्हणजे कम टू नथिंग अशा अर्थाने घ्यायचा. एस्केप वन्स लिप्स, एस्केप वन्स लिप्स म्हणजे स्पीक अनइंटेन्शनली ऑर अनएक्सपेक्टेडली किंवा अनपेक्षितपणे किंवा कोणताही हेतू न ठेवता बोलणं त्याला एस्केप वन्स लिप्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर एज आउट, एज आउट म्हणजे टू पुश आउट स्लोली म्हणजे हळूहळू बाहेर ढकलणं त्याला काय म्हणतो एज आउट. ओके एगॉन, EGGON, एगॉन म्हणजे टू इन्स्टिगेट टू प्रोसीड फर्दर म्हणजे पुढे जाण्यासाठी भडकावणं तर त्याला एज ऑन म्हटलं जातं. एक आउट, ओके हे लक्षात घ्या EKEOUT, एक आउट म्हणजे सप्लिमेंट इन्कम म्हणजे पूरक उत्पन्न असणं. फॅबियन पॉलिसी, बऱ्याच वेळा परीक्षेला विचारले फॅबियन पॉलिसी म्हणजे निर्णयाला विलंब करण्याचं जाणीवपूर्वक धीम धोरण त्याला फॅबियन पॉलिसी म्हणजे डेलिबरेटली स्लो पॉलिसी और पॉलिसी ऑफ डिकेल डिसिजन म्हणजे डिसिजन घ्यायला वेळ लावणं त्याला म्हटलं जातं. फेअर अँड स्क्वेअर, फेअर अँड स्क्वेअर म्हणजे इन अँड हॉनेस्ट वे, फेअर अँड स्क्वेअर म्हणजे इन अँड हॉनेस्ट वे म्हणजे प्रामाणिक मार्गानं, प्रामाणिक मार्गानं. ओके फेअर विदर फ्रेंड, फेअर विदर फ्रेंड म्हणजे स्वार्थी मित्र म्हणजे असा सेल्फिश फ्रेंड हु आर विथ अस इन ओनली कम्फर्टेबल सिच्युएशन म्हणजे जेव्हा सुखदायक सुखकारक गोष्टी असतात तेव्हाच आपल्यासोबत असणं, वाईट ह्याच्यामध्ये आपल्यासोबत नसणं त्याला म्हटलं जातं फिअर फिदर फ्रेंड. फेअर FAIR फेअर फिदर वेदर फ्रेंड सॉरी ऋषिपंचा शॉट बघत होतो मॅच बघतोय. फेअर FAIR FAIR वेदर WEATHER वेदर फ्रेंड FRIEND ओके फ्रेंड हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर फॅन्सी प्राईस, फॅन्सी प्राईस म्हणजे ॲट एनी कॉस्ट ऑर ॲट अ डिमांडेड प्राईस म्हणजे मागणी केलेल्या किमतीवर म्हणजे कोणत्याही किमतीवर अशा प्रकार. फिदर इन वन्स कॅप ॲडिशनल सक्सेस अतिरिक्त यश सिंपल आहे. फिदर इन वन्स कॅप म्हणजे इथं वन्स नेस्ट आहे म्हणजे काय एखाद्या पदाचा फायदा घ्यायचा, एखाद्याच्या पदाचा फायदा घ्यायचा आणि स्वतःला समृद्ध करायचं. ओके राजकारणी लोक करतात फिदर वन्स नेस्ट, फिदर वन्स नेस्ट, नेस्ट म्हणजे जाळं किंवा आपण म्हणतो घरटं. ठीक आहे या अर्थानं
फाईट शाय म्हणजे एखादी गोष्ट किंवा व्यक्ती टाळण्याचा प्रयत्न करणं. आपण बऱ्याच वेळा असं करतो, फाईट शाय म्हणजे टू अटेम्प्ट टू अवॉइड अ थिंग ऑर अ पर्सन, टाळण्याचा प्रयत्न करतो. फिश इन ट्रबल्ड वॉटर म्हणजे टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ द प्रॉब्लेम्स ऑफ अदर. फिश इन ट्रबल्ड वॉटर म्हणजे इतरांच्या समस्यांचा आपण लाभ घ्यायचा. राजकारणी लोक बऱ्याचदा असं करतात. फिश इन ट्रबल वॉटर आणि फिश आउट ऑफ वॉटर. आउट ऑफ वॉटर म्हणजे कष्टप्रद अवस्थेत असणं, म्हणजे काय, आउट ऑफ वन्स युजल अँड अनकम्फर्टेबल प्लेस, त्याला फिश आउट ऑफ वॉटर, ओके, असा अर्थानं होतो. फ्लाय इन द ऑमनिटेंट म्हणजे लाईट अनप्लीजंट थिंग, म्हणजे असुविधाजनक परिस्थिती, ओके. फुल्स पॅराडाईज, खूप वेळा विचारले परीक्षेला, फुल्स पॅराडाईज म्हणजे मूर्खाचं नंदनवन, म्हणजे अ स्टेट ऑफ बिईंग हॅप्पी फॉर फुलिश ऑर अनफोल्डेड रिझन, ओके. त्यानंतर फोर्टी विंग्स. फोर्टी विंग्स म्हणजे आपण डुलकी घेतो, एखादं लेक्चर जर बोर होत असं काय समजत नसेल तर आपल्याला लगेच डुलकी येते, म्हणजे अ नॅप, ओके. फोर्टी विंग्स म्हणजे अ नॅप, ठीक आहे, आता लेक्चरमध्ये घेऊ नका, हां, नीट ऐका. फ्रेंच लिव परीक्षेला बऱ्याच वेळा विचारले, ते म्हणजे परवानगी न घेता गैरहजर राहणं, म्हणजे अ लिव विदाउट इन्फॉर्मेशन ऑर परमिशन, त्याला काय म्हणतो, फ्रेंच लिव असं म्हणतो, ओके. त्यानंतर फ्रिंज बेनिफिट्स म्हणजे पगाराव्यतिरिक्त मिळणारा आर्थिक लाभ, म्हणजे अन ॲडिशनल बेनिफिट अपार्ट फ्रॉम सॅलरी, त्याला फ्रिंज बेनिफिट असं म्हटलं. त्यानंतर फ्रॉम हँड हँड टू माउथ म्हणजे फक्त कमी पैसे व अन्न जगण्यासाठी संसाधने, थोडंच काही शिल्लक असणं, ओके. प्रोव्हाइडिंग ओनली बेअर इसेन्शियल असा त्याचा अर्थ घेतला जातो. फ्लेश अँड ब्लड म्हणजे अ ह्युमन बीईंग विथ हिज नॅचरल लिमिटेशन्स, ओके. मानवी स्वभाव किंवा प्रवृत्ती, अ ह्युमन बीईंग असं म्हटलं तर, हां, फ्लेश अँड ब्लड. गॅलाडे GALADAY गॅलाडे म्हणजे सेलिब्रेशन डे, म्हणजे आनंदाचा किंवा उत्साहाचा दिवस, गॅलाडे. गेट अवे विथ म्हणजे टू एस्केप, म्हणजे पळून जाणे किंवा निसटणे, पलायन करणे, या अर्थानं घेतला जातो. गेट डाऊन टू म्हणजे टू अटेंड टू वर्क सिरियसली, म्हणजे एखादं गंभीरतापूर्वक एखाद्या कामाला सुरुवात करणं, त्याला गेट डाऊन टू असा अर्थ घेतलं जातं. त्याच्यानंतर गेट इन टू अ सूप म्हणजे गेट इन टू अ ट्रबल, म्हणजे अडचणीत किंवा संकटात सापडणे याच अर्थानं होतं. त्यानंतर गेट इन टू हॉट वॉटर म्हणजे गेट इन टू ट्रबल, अडचणीत किंवा संकटात सापडणं, त्याचाच अर्थ होतो. सूप असू द्या, हॉट वॉटर असू द्या, एकदम सिंपल आहे. गेट अप स्कॉट फ्री म्हणजे शिक्षा न करता सोडून देणं, म्हणजे टू एस्केप विदाउट पनिशमेंट. त्याच्यानंतर गेट ऑन वन्स नर्व्स म्हणजे टू इरिटेट ऑर अनॉय, त्रास देणं या अर्थानं घेतलं जातं. त्यानंतर पुढचं येतं ग्रीस टू वन्स मील्स, हां, या अर्थाने घेतलं जातं, म्हणजे समथिंग दॅट कॅन बी युज्ड फॉर वन्स ॲडव्हान्टेज, म्हणजे फायदेशीर गोष्ट या अर्थानं. हां, हेल्कनॉइज डेज, HAL, हां, प्रोनाऊन्सिएशन नीट करा, HALCYONS, ओके. तर डेज म्हणजे पीसफुल डेज किंवा समृद्धीचे दिवस, परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं. त्याच्यानंतर हॅमर अँड सिकल म्हणजे अ सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ कम्युनिझम इन जनरल, म्हणजे समाजवादाचं प्रतीक जे म्हणतो आपण त्या अर्थानं. हँड अँड ग्लोव विथ म्हणजे चांगल्या सहकार्यानं, म्हणजे इन क्लोज कोऑपरेशन. हँग बाय अ थ्रेड म्हणजे बी इन अ रिस्की सिच्युएशन, म्हणजे अतिशय नाजूक किंवा गंभीर स्थितीत असणं, म्हणजे हँग बाय अ थ्रेड, हां, असं अर्थाने घेतलं जातं. हार्ड नट टू क्रॅक, डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व्ह, ओके, कठीण समस्या किंवा एखादा प्रश्न सोडवण्यास असमर्थ अवघड असणं अशा अर्थानं. हॉल ओव्हर द कोल्स म्हणजे टू रिप्रिमेंट, म्हणजे ताकीद किंवा ठपका, तंबी देणं, ताकीद देणं, कडक शब्दामध्ये समजावणं, ओके. हॉल ओव्हर द कोल्स या अर्थानं घेतलं जातं. हॅव फिंगर इन द पाय म्हणजे टू बी इन्वॉल्ड इन समथिंग, म्हणजे एखाद्या कार्यात गुंतलेलं किंवा सामील असणं या अर्थानं. हॅव वन्स हँडफुल म्हणजे पूर्णपणे व्यस्त असणं, म्हणजे टू बी कम्प्लीटली ऑक्युपाइड. हॅव वन्स वे म्हणजे टू द वे वन वॉन्ट्स, म्हणजे आपल्या मर्जीनुसार. हॅव सेव्हरल आयर्न इन द फायर म्हणजे एकाच वेळी अनेक कामामध्ये गुंतलेलं असणं, त्याला हॅव सेव्हरल इन द आयर्न इन द फायर असं म्हटलं जातं.
त्याच्यानंतर अ हेनपेक्ड हजबंड. हेनपेक्ड हजबंड म्हणजे बायकोच्या अधीन नसलेला नवरा, किंवा बायको जसं सांगल तसं वागणारा अधीन असलं, बायको तसं सांगल तसं वागणारा नवरा. ओके, सांगल तसं म्हणजे ॲडमायर ऑफ वन्स ओन्स वाईफ इन अ सेव्हरल मॅनर, म्हणजे बायकोच्या अधीन नसलेला कसं म्हटलं असलेला पाहिजे होता, अधीन आहे म्हणजे बायको जसं सांगल तसंच वागणारा, म्हणजे हेनपेक्ड हजबंड. ओके, अनपेक्ड हजबंड म्हणजे ओके. हेरिक्युलन टास्क, हेरिक्युलन टास्क म्हणजे खूप अवघड मेहनतीचं कठीण काम, म्हणजे टास्क रिक्वायरिंग ट्रिमेंडस एफर्ट, त्याला हेरिक्युलन टास्क असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर हाय अँड ड्राय, एकटाने विभक्त, डिप्रूव्ड सिच्युएशन, अलोन. ओके, हाय हँड, हाय हँड म्हणजे ओव्हर बार्गिंग, हायर बार्गिंग म्हणजे निरंकुश, दबदबा निर्माण करणारा, वागण्याजोगण्यात शिरजोरी करणारा, हाय हँड. हाय लिव्हिंग, हाय लिव्हिंग म्हणजे लिव्हिंग विथ कम्फर्ट अँड ईज, हाय लिव्हिंग म्हणजे लिव्हिंग विथ कम्फर्ट अँड ईज, म्हणजे आरामात किंवा सहजतेने चांगलं जीवन जगणे, याला हाय लिव्हिंग असं आपण म्हणतो. हिट बिलो द बेल्ट, हिट बिलो द बेल्ट म्हणजे अन्याय करणं, म्हणजे टू स्ट्राईक अनफेअरली, टू स्ट्राईक अनफेअरली म्हणजे हिट बिलो द बेल्ट, हे लक्षात घ्या. हिट द जॉकपॉट, हिट द जॉकपॉट म्हणजे मोठं यश मिळवणं, म्हणजे गेनिंग अ बिग ऑर ग्रेट सक्सेस स्पेसिफिकली बाय लकीली. ओके, हिट द नेल ऑन द हेड, हिट द नेल ऑन द हेड म्हणजे योग्य वेळी योग्य काम करणं, म्हणजे टू डू द राईट थिंग ॲट द राईट टाईम, त्याला हिट द नेल ऑन द हेड असं म्हणतो. ऑप्शन चॉईस खूप महत्वाचा, नो अल्टरनेटिव्ह, परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलंय, ऑप्शन चॉईस नो अल्टरनेटिव्ह किंवा कोणताही पर्याय नसणं, ऍक्च्युली नो चॉईस. हॉल अँड कॉर्नर पॉलिसी म्हणजे सिक्रेट पॉलिसी, म्हणजे धोरण किंवा नीती, हॉल अँड कॉर्नर पॉलिसी म्हणजे सिक्रेट पॉलिसी या अर्थाने घेतलं. त्याच्यानंतर होल्ड नो वॉटर, होल्ड नो वॉटर म्हणजे नो करेक्ट ऑर ट्रू, म्हणजे योग्य किंवा खरं नसणं, होल्ड नो वॉटर असं म्हटलं जातं. हर अँड क्राय, एच यू आर, हर अँड क्राय म्हणजे गडबड किंवा गोंधळ या अर्थाने घेतलं जातं. ओके, गडबड किंवा गोंधळ म्हणजे एनी लाऊड पब्लिक आउट क्राय, या अर्थानं कल्लोळ करणं. हश मनी, एच यू एस एच, हश मनी म्हणजे लाच, त्याला ब्राईब, ब्राईब असा शब्द वापरला जातो, लाच घेतली म्हणजे ब्राईब. ओके, हा शब्द प्रयोग तिथं वापरला जातो. मनी गिव्हन टू समवन टू कीप समथिंग सिक्रेट या अर्थानं. इन अ फिक्स म्हणजे इन अ डिफिकल्ट, संकटात असणं. इन नो टाईम म्हणजे व्हेरी क्विकली, अतिशय शीघ्र गतीनं. इन अ फॉग म्हणजे समजण्यासाठी अवघड असणं, फॉग आहे ना, फॉग असल्या फुमवचं दिसत नाही, आपण म्हणतो कम्प्युज्ड आहे किंवा नॉट एबल टू अंडरस्टँड या अर्थाने घेतलं जातं. इन अ नटशेल, इन अ नटशेल म्हणजे इन अ व्हेरी ब्रीफ फॉर्म, म्हणजे थोडक्यात सांगणं, संक्षिप्तपणे सांगणं. इन ब्लॅक अँड व्हाईट, इन ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे लिखित स्वरूपात, किंवा त्याला आपण म्हणतो प्रिंटेड ऑर रिटर्न फॉर्म, ब्लॅक अँड व्हाईट. ओके, या अर्थाने घ्यायचा. इन अ फुल स्विंग, इन अ फुल स्विंग म्हणजे जोरात किंवा अतिशय जोश मध्ये, ऍट द हाईट ऑफ ऍक्टिव्हिटी. इन द ब्ल्यूज म्हणजे इन द डम्स या अर्थाने घेतलं जातं, डिप्रेस्ड, खिन्न किंवा दुःखी अवस्थेत असणं. इन द लॉंग रन, इन द लॉंग रन म्हणजे शेवटी, म्हणजे फायनली, अल्टिमेटली. त्याच्यानंतर इन द निक ऑफ टाईम म्हणजे ॲट द लास्ट पॉसिबल मोमेंट, म्हणजे अगदी योग्य वेळेवर. इन द सेम बोट, इन द सेम बोट म्हणजे समान स्थितीत असणं किंवा अवस्थेमध्ये असणं, त्याला आपण शेअरिंग द सेम प्रॉब्लेम या अर्थाने घेतो, इन द सेम बोट. इन वोक म्हणजे इन द करंट फॅशन, ओके, प्रचलित असणं. इन्स अँड आउट्स खूप महत्वाचं, इन्स अँड आउट्स म्हणजे संपूर्ण तपशील, परीक्षेसाठी खूप महत्वाचं, इन्स अँड आउट्स. ओके, आयर्न हँड किंवा आयर्न फिस्ट म्हणजे आपण म्हणतो कठोर नियंत्रण, म्हणजे रिग्रस कंट्रोल, आयर्न हँड. इचिंग पाम, इचिंग पाम म्हणजे लाच घेण्याची सवय असणं, लाच घेण्याची सवय असणं म्हणजे इचिंग पाम, आय टी सी एच आय एन जी पी एल एम, पाम. ओके, क्रेविंग फॉर द ब्राईब, ब्राईब म्हणजे लाच, मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, इट्सी बिट्सी, इट्सी बिट्सी म्हणजे अत्यंत लहान, इट्सी बिट्सी म्हणजे अत्यंत लहान, म्हणजे व्हेरी स्मॉल ऑर टायनी या अर्थाने घेतलं जातं. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ नन, म्हणजे एक न धड भाराभर चिंध्या, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बस मास्टर ऑफ नन, म्हणजे नुसत्याच डिग्री घेतनं त्याला काय अर्थच नसणं, मास्टर की कशातच नसणं, त्याला काय म्हटलं जातं, जॅक ऑफ ऑल ट्रेड बट मास्टर ऑफ नन. अ जेल वर्ड, अ जेड म्हणजे निडावलेला गुन्हेगार, म्हणजे हा पर्सन हु इज ऑर हु हॅज बीन कन्फाइंड इन अ जेल. जॉन्डिसाय, जॉन्डिसाय म्हणजे पक्षपाती दृष्टिकोन, टू लुक ॲट द कन्क्लुजन प्री मॅच्युअरली, प्री मॅच्युअरली लगेच जाणं अशा अर्थानं जॉइंडिस आहे. त्यानंतर कांगारूज कोर्ट, कांगारूज कोर्ट म्हणजे इलिगल कोर्ट, कांगारूज कोर्ट म्हणजे लिगल नाही हा, इलिगल, लक्षात राहू द्या, बेकायदेशीर न्यायालय म्हणजे कांगारूज कोर्ट. कीप वन्स कार्ड्स क्लोज टू वन्स चेस्ट, काय म्हटलंय, कीप वन्स कार्ड्स क्लोज टू वन्स चेस्ट म्हणजे एखादी गोष्ट लपवणं, म्हणजे हायडिंग समथिंग, काय करणं, हायडिंग समथिंग.
त्याच्यानंतर कीप वन्स फिंगर क्रॉस्ड म्हणजे टू वेट अनएक्सपेक्टेडली एक्सपेक्टॅनली म्हणजे एखादी चांगली घटना घडण्याची उपेक्षा करणं अपेक्षा करणं. कीप वन्स वर्ड म्हणजे टू कीप वन्स प्रॉमिस म्हणजे एखाद्याचा शब्द किंवा वचन पाळणं. कीप द बॉल रोलिंग, कीप द बॉल रोलिंग म्हणजे प्रकल्प किंवा काम चालू ठेवणं म्हणजे टू मेंटेन द प्रोग्रेस ऑफ अ प्रोजेक्ट ऑर अ प्लॅन, तर त्याला कीप द बॉल रोलिंग असं म्हटलं जातं. कीप द वूल फ्रॉम द डोअर, खूप महत्वाचं, कीप द वूल WOOLF वूल फ्रॉम द डोअर म्हणजे टू अवॉइड पॉवर्टी ऑर स्टार्वेशन. खूप महत्वाचा पॉईंट आहे, गरिबी किंवा उपासमार टाळणं. भारतासमोर किंवा जगासमोर असलेली सगळ्यात महत्वाच्या गोष्टीमध्ये ही येते, गरिबी किंवा उपासमार टाळणं. कीप द वूल फ्रॉम द डोअर सध्या खूप महत्वाचा मुद्दा. किल टू बर्ड्स विथ नो स्टोन विथ ऑन स्टोन, ओके, कीप टू बर्ड्स विथ ऑन स्टोन, एका दगडाने दोन पक्षी मारा अशा अर्थाने तो होतो, ओके, ठीक आहे ठीक आहे. आपण आता बघितले एका दगडा दोन पक्षी मारणं, हा सिम्पल एक शब्दशः अर्थ होता. पुढचा एक प्रश्न आहे, खूप महत्वाचा येतो हा, ओके. किथ अँड किन, KITH किथ अँड किन म्हणजे ब्लड रिलेशन, म्हणजे जे आपले जवळचे नातेवाईक, ओके, असा अर्थाने घेतला होतो. नेपोटिझम, नेपोटिझम का चर्चेत आहे बॉलिवूड, नेपोटिझम सध्या होत असलेला आरोप म्हणजे किथ अँड किन नेपोटिझम ब्लड रिलेशन्स, ओके, हे लक्षात राहू द्या. नाईट वन्स ब्रो म्हणजे कपाळावर नैराश्य दाखवणं म्हणजे टू फ्रॉन. लेडीज मॅन, लेडीज मॅन म्हणजे महिलांच्या संगतीत राहणारा पुरुष म्हणजे अ मॅन हु इज फॉन्ड ऑफ कंपनी ऑफ वुमन, ओके, लेडीज मॅन. लेम एक्सक्यूज, लेम एक्सक्यूज म्हणजे खोटं कारण सांगणं किंवा लंगडी स्वभाव अशा अर्थाने आपण घेतो. फॉल्स एक्सक्यूज, ओके, बेसलेस एक्सक्यूज असं म्हणतो. अ लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट, लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट म्हणजे शालीतून जोडं मारणं म्हणजे प्रशंसा बी करायची आणि आतून अपमानही करायचा अशाच पद्धतीनं, म्हणजे अँड इन्सल्ट डिसगोज ॲज अ कॉम्प्लिमेंट, ओके, या अर्थानं. लायन्स शेअर, खूप महत्वाचं, परीक्षेला विचारले. लायन्स शेअर म्हणजे लार्ज पार्ट, सिंहाचा वाटा असणं. लिव्ह इन ओव्हरी टॉवर, लिव्ह इन ओव्हरी टॉवर म्हणजे लिव्हिंग इन कम्फर्ट अँड बिईंग अनवेअर ऑफ रियालिटीज ऑर अदर मिसरीज, म्हणजे सुख किंवा चैनीचं जीवन जगणं जेणेकरून दुसऱ्याला दुःखाची जाणीव न होणं, ओके, हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर लव्ज, LOAV लव्ज नाही, ओके, LOAVES आणि फिशेस म्हणजे त्याला आपण व्यक्तिगत लाभ असं म्हणतो, हां, मटेरियल बेनिफिट. लुक ऑफ कलर्स, लुक ऑफ कलर्स म्हणजे अस्वस्थ दिसणं किंवा आजारी असणं किंवा लुक इल किंवा अनहेल्दी होणं या पद्धतीनं. लुक थ्रू कलर्ड ग्लासेस, कलर्ड ग्लासेस म्हणजे वेगळ्या नजरेनं पाहणं किंवा एखादी प्रत्यक्ष वस्तुस्थिती न जाणवणं अशा अर्थानं, म्हणजे टू सी विथ अ डिफरंट म्हणजे लुक थ्रू कलर्ड ग्लासेस, ओके. त्यानंतर लंप इन द थ्रोट, लंप इन द थ्रोट म्हणजे भावनावश झाल्यामुळे गळा भरून येणं किंवा अ टाईट ऑर अनकम्फर्टेबल फिलिंग इन द थ्रोट ड्यू टू इमोशन्स म्हणजे लंप इन द थ्रोट. त्याच्यानंतर मॅड ॲज अ मार्च हेअर, मॅड ॲज अ मार्च हेअर असं म्हणजे क्रेझी अँड इन्सेन, माथेफुरू किंवा वेडा व्यक्ती असं. मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ म्हणजे टू टेल द ट्रूथ अबाउट, टू टेल द ट्रूथ अबाउट समथिंग स्पेशली समथिंग बॅड ऑर इलिगल यू हॅव डन फॉर इट, म्हणजे एखादी वाईट गोष्ट जी तुम्ही केलेली असेल किंवा नसेल तरी तुम्ही त्याचा स्वीकार करता या अर्थानं वापरलं जातं. मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ, मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ, ओके. मेडन नेम, मेडन नेम म्हणजे काय, विवाहापूर्वी स्त्रियांचे जे स्त्रिया आहेत त्यांचं लागलेलं नाव, हा, वुमन सरनेम बिफोर मॅरेज, मेडन्स नेम. मेडन स्पीच पहिलं भाषण. मेक अ हॅश, मेक अ हॅश म्हणजे गडबड करून टाकणं, सगळं घोळ करून टाकणं, गडबड करून त्यामध्ये मेक अ हॅश या अर्थानं तो वापरला जातो, ओके. टू मेसअप. मेक अ माउंटन आउट ऑफ मोल हिल म्हणजे राईचा पहाड करणं, म्हणजे एखादी गोष्ट खूप खूप फुगवून सांगणं, म्हणजे आपण म्हणतो अतिशयोक्ती करतोय हा, म्हणजे टू मेक अ माउंटन आउट ऑफ अ मोल हिल म्हणजे राईचा पर्वत करून सांगणं, एखादी गोष्ट खूप फुगवून अतिशयोक्ती करून सांगणं. मेक बोथ एंड्स मीट, मोट बक्स बोथ एंड्स मीट म्हणजे कशी बशी उपजीविका भागवणं, म्हणजे टू लिव्ह विदाउट वन्स मीन्स, ओके, त्याला मेक बोथ एंड्स मीट या अर्थानं घेतलं जातं. त्याच्यानंतर मेक हे व्हाईल सनशाईन्स म्हणजे टू टेक अ बेनिफिट ऑफ अपॉर्च्युनिटी, म्हणजे आलेली जी संधी आहे त्याचा फायदा घेणं. मेक ऑर मार म्हणजे टू मेक ऑर डिस्ट्रॉय म्हणजे निर्माण करणं किंवा नष्ट करणं. मेक द बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड्स म्हणजे दोन्ही बाजूकडून फायदा करून घेणं, बरीच अशी लोकं तुम्हाला पाहायला मिळतात समाजात, मेक द बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड म्हणजे दोन्हीकडून फायदा करून घेणं, हां, एवढंच बघत असतात अशी लोकं पाहायला मिळतात, राजकारणी लोक जास्त असतात. मेकअप वन्स माइंड, मेकअप वन्स माइंड म्हणजे पक्का दृढ निश्चय करणं म्हणजे टू डिसाइड ऑर डिटरमाइंड या अर्थानं. मॅन ऑफ मीन्स म्हणजे वेल्दी मॅन, श्रीमंत माणूस, मॅन ऑफ मीन्स.
मॅन ऑफ आयर्न म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती असलेली व्यक्ती, म्हणजे मॅन विथ फुल स्ट्रॉंग विथ विल पॉवर असणारा. मॅन ऑफ लेटर म्हणजे काय, लर्न्ड पर्सन म्हणजे विद्वान व्यक्ती. मॅनचे किती आहेत बघा, मॅन ऑफ मीन्स, मॅन ऑफ आयर्न, मॅन ऑफ लेटर, मॅन ऑफ पार्ट्स. मॅन ऑफ पार्ट्स म्हणजे माणसाच्या क्वालिटीज, गुणवत्तापूर्ण व्यक्ती, मॅन ऑफ पार्ट्स. ओके, हे लक्षात घ्या या अर्थानं. मॅन ऑफ स्पिरिट, मॅन ऑफ स्पिरिट म्हणजे इंथुजिएसम, म्हणजे अतिउत्साही असणारी व्यक्ती. मॅन ऑफ स्ट्रॉ म्हणजे कवडीमूल मनुष्य किंवा क्षुल्लक कल्पना अशा अर्थानं. अ वीक पर्सन ऑर आयडिया दॅट इज इझी टू डिफीट. ओके, या अर्थानं घेतलं जातं. मॅन ऑफ द वर्ल्ड म्हणजे अनुभवी व्यक्ती, अनुभवी व्यक्ती, एक्सपिरियन्स्ड पर्सन, अँड एक्सपिरियन्स्ड पर्सन. मॅन ऑफ वर्ल्ड, मॅन ऑफ द वर्ल्ड आणि मॅन ऑफ वर्ल्ड, वर्ल्ड म्हणजे वचनबद्ध व्यक्ती, म्हणजे वचन ठेवणारा, प्रॉमिस ठेवणारा. मॅन ऑफ गॉड म्हणजे पुजारी, मेल प्रिस्ट, पुजारी. त्याच्यानंतर अ मॅच मेड इन हेवन, अ मॅच मेड इन हेवन म्हणजे आनंद देणारी व्यक्ती किंवा जोडीदार, म्हणजे हॅप्पी आणि हार्मोनियस मॅरेज पार्टनरशिप असते, म्हणजे मॅच मेड हेवन. मेयर्स नेस्ट, परीक्षेला बऱ्याच वेळा विचारले, खोटी शपथ किंवा अफवा अशा अर्थाने घेतलं, खोटा शोध किंवा अफवा. मेयर्स नेस्ट. मिदास टच, मिदास टच म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डनरी टॅलेंट, एखाद्या व्यक्तीमध्ये खूप एक्स्ट्रा ऑर्डनरी टॅलेंट आहे, म्हणजे आपण म्हणतो मिदास टचमध्ये येतो. ओके, मीन्स इफ मॅटर्स, मीन्स मॅटर्स म्हणजे उच्च कोटीच्या शब्दापासून वाचणं, म्हणजे टू मॉडरेट ऑर रिस्ट्रेन वन्स लँग्वेज या अर्थानं. टू माइंड वन्स पीज अँड क्यूज, टू माइंड वन्स पीज अँड क्यूज म्हणजे शिष्टाचार संबंधी सर्व नियम काटेकोरपणे पाळणं, तर त्याला टू माइंड वन्स पीज आणि क्यूज असं म्हणतो. मिस द बोट म्हणजे टू लोज वन्स अपॉर्च्युनिटी, म्हणजे एकदा संधी चुकवणं, टू मिस द बोट. मदर विट म्हणजे कॉमन सेन्स. मूव हेवन अँड हर्थ म्हणजे खूप चांगला प्रयत्न करणं, टू ट्राय वन्स बेस्ट म्हणजे मूव हेवन अँड हर्थ. टू मेक वन्स मार्क म्हणजे बिकम फेमस ऑर वेल नोन, म्हणजे ख्यातनाम किंवा प्रसिद्ध होणं, म्हणजे टू मेक वन्स मार्क असं म्हणतो. मिल्क ऑफ ह्युमन काइंडनेस, मिल्क ऑफ ह्युमन काइंडनेस म्हणजे इतराविषयी परोपकाराची भावना असणं, म्हणजे गुड फिलिंग टुवर्ड्स अदर. ओके, हे लक्षात राहू द्या, हे तुम्हाला आयुष्यामध्ये तुमच्याकडे क्वालिटी असणं गरजेचं आहे, ते म्हणजे मिल्क ऑफ ह्युमन काइंडनेस. ओके, मेड ऑफ मनी म्हणजे खूप श्रीमंत असणं, व्हेरी वेल्दी. मॅन ऑफ द, मॅन ऑफ ऑर इन द स्ट्रीट म्हणजे एक सर्वसामान्य माणूस, ॲव्हरेज माणूस, ऑर्डनरी माणूस या अर्थानं. त्याच्यानंतर मेक हेड ऑर टेल म्हणजे टू अंडरस्टँड, आकलन करणं. मीट वन्स वॉटर लू, खूप महत्वाचं, बऱ्याच वेळा परीक्षेला विचारले. मीट वन्स वॉटर लू म्हणजे मेक वन फील टेरिफाईड ऑर टू डिफीट, म्हणजे अंतिम पराभव होणे, लक्षात राहू द्या. मच क्राय लिटल वूल, मच क्राय लिटल वूल म्हणजे मोठा घर पोकळ वासा, म्हणजे लॉट्स ऑफ फनफेअर फॉर समथिंग विच हॅव व्हेरी लिटल इम्पॉर्टन्स. मच क्राय लिटल वूल. नॅरो एस्केप क्लोज शिव, नॅरो एस्केप क्लोज शिव किंवा थोडक्यात झालेला, टू एस्केप बाय लिटल मार्जिन. त्याच्यानंतर नाईन डेज वंडर, नाईन डेज वंडर म्हणजे नव्याचे नऊ दिवस, म्हणजे समथिंग. ओके, नल अँड अवॉइड, नल अँड व्हाइट, व्हाइट म्हणजे इमिनिफेक्टिव्ह, अपरिणामकारक, नल अँड व्हाइट. नर्स अँड ग्रुज म्हणजे कायम शत्रू म्हणून वागणं, शत्रुता ठेवणं. ऑइली टंग, ऑइली टंग म्हणजे खुशामत करणारे शब्द, फ्लॅटरिंग वर्ड्स असा वापरलं तर. ऑन वन्स गार्ड म्हणजे सावध असणं किंवा जागरूक असणं, ऑन वन्स गार्ड या अर्थानं. ऑन वन्स लास्ट लेग्स म्हणजे क्लोज टू कोलॅप्सिंग, म्हणजे नष्ट होण्याच्या स्थितीमध्ये असणं, त्याला ऑन वन्स लास्ट लेग्स असं म्हटलं जातं. वन्स फॉर ऑल म्हणजे कायमचं काम संपवणं, म्हणजे फॉर द लास्ट टाइम, कारण क्लिजली असं अर्थानं. आउट ऑफ सॉर्ट म्हणजे अनवेल, स्लाइटली इल, अस्वस्थ किंवा आजारी असणं. वन्स इन अ ब्ल्यू मून, वन्स इन अ ब्ल्यू मून सेल्डम, हा व्हेरी सेल्डम, क्वचित, कदा कधी म्हणजे कधी कधी, वन्स इन अ ब्ल्यू मून. ओके, या अर्थानं घेतलं जातं. ओपन क्वेश्चन, अ क्वेश्चन विच मे हॅव मोअर दॅन वन आन्सर, एकापेक्षा अनेक उत्तर असलेला प्रश्न, ओपन क्वेश्चन. पालमी डेज, बऱ्याच वेळा परीक्षा विचारले, पालमी डेज म्हणजे सुगीचे किंवा भरभराटीचे दिवस येणं, शेतकऱ्यांचं जर उत्पन्न चांगलं होत असेल तर पालमी डेज म्हणतो, प्रॉस्परियस किंवा अपुलियंट डेज. पंडोराज बॉक्स, पंडोराज बॉक्स म्हणजे अचानक आलेलं संकट किंवा संकटाचा भांडार, त्याला पंडोराज बॉक्स म्हणतात. अ सोर्स ऑफ एक्सटेन्सिव्ह बट अनफोर्सिन ट्रबल्स. पार्ट अँड पार्सल, इनसेपरेबल, अविभाज्य भाग, बऱ्याच वेळा वापरलं जातं, पार्ट अँड पार्सल, अविभाज्य भाग किंवा इनसेपरेबल पार्ट असं अर्थानं. पास्ट मास्टर एक्सपर्ट, परीक्षेला खूप वेळा विचारले, पास्ट मास्टर एक्सपर्ट. पे द पीपर म्हणजे एखाद्याला दिलेल्या सेवेसाठी खर्च सहन हो करणं, म्हणजे पे द पीपर म्हणजे टू बिअर द कॉस्ट ऑफ समथिंग ऑर सम सर्व्हिस रेंडर. पे थ्रू हिज नोज म्हणजे टू पे डिअरली, अत्याधिक खर्च सहन करणं, सहन करणं.
पेनी वाइज पाउंड फुलिश या अर्थानं पिक द पिकअप द गंटलेट गंटलेट म्हणजे आव्हान स्वीकारणं टू ऍक्सेप्ट द चॅलेंज प्ले डक्स अँड ड्रेक्स प्ले डक्स अँड ड्रेक्स म्हणजे पैसा वाया घालवणं ओके पैसा टू वेस्ट मनी पुढचं येतं प्ले सेकंड फिडल म्हणजे टू बी ॲट सबऑर्डिनेट पोझिशन म्हणजे कमी किंवा खालच्या जागेवर असणं किंवा कमी प्रतीची भूमिका निभावणं प्ले ट्रॉन्ट म्हणजे विना परवानगी शाळेतून किंवा कार्यालयातून गैरहजर असणं म्हणजे टू बी ॲबसेंट फ्रॉम ड्युटी ऑर स्कूल विदाउट परमिशन प्ले ट्रॉन्ट हे अर्थानं पॉइजन समवन्स इयर म्हणजे टू स्पीक अगेन्स्ट वन टू अनदर म्हणजे कान भरणं दुसऱ्याबद्दल खोटं बोलणं या अर्थानं पोक वन्स नोज म्हणजे टू इंटरफेस फेअर करणं हस्तक्षेप करणं पोअर ऑइल ऑन अ ट्रबल्ड वॉटर ओके ट्रबल्ड वॉटर म्हणजे टू स्पेसिफाय द मॅटर म्हणजे राग शांत करण्याचा प्रयत्न प्रोज अँड कॉन्स खूप वेळा विचारलं तर म्हणजे नफा आणि तोटे याचं आकलन करणं प्रोज अँड कॉन्स म्हणजे टू इव्हॅल्युएट द ॲडव्हान्टेजेस अँड डिसअडव्हान्टेजेस ओके पुल वन्स नेक लेग्स म्हणजे टू मेक फन ऑफ म्हणजे चेष्टा किंवा मस्करी करणं पुल द वूल ओव्हर समवन्स आईज म्हणजे टू मिसलीड व चीट करणं किंवा चुकीचा मार्ग दाखवणं पुट द स्पोक इन वन्स हिल्स म्हणजे टू ऑबस्ट्रॅक्ट किंवा टू स्पॉइल समवन्स प्लॅन एखाद्याची जर योजना असेल तर धुळीला मिळवणं त्याला काय म्हणतो पुट अ स्पोक इन अ वन्स त्याच्यानंतर पुट इन अ कोल्ड स्टोरेज म्हणजे टू कीप अ पेंडिंग वर्क म्हणजे कामं प्रलंबित ठेवणं टू पुट अ कोल्ड स्टोरेज पुट वन्स फुट डाऊन म्हणजे टू ॲक्ट फर्मली कणखर स्पष्टपणे वागणे किंवा अधिकाराचा योग्य उपयोग करणे पुट वन्स शोल्डर टू द व्हील म्हणजे टू वर्क ऑर एक्सर्ट वन लेस हेवीली म्हणजे अधिक परिश्रम करून आपलं काम पूर्ण करणे पुट द कार्ट बिफोर द होर्स म्हणजे टू डू थिंग्स रॉंगली म्हणजे चुकीच्या पद्धतीनं नष्ट गोष्टी करणं या अर्थाने घेतला जातो पुट द कॅट अमंग द पिजन्स ओके म्हणजे एखादी गोष्ट अशी करायची की लोकांच्या भावना त्यात अडकतील किंवा रागवतील ओके बऱ्याच अशी राजकारणी लोक आहेत सध्या तर आहेत भारतामध्ये की अशी गोष्ट करायची की लोकांच्या भावना त्यामध्ये अडकल्या पाहिजेत या पद्धतीनं ओके सिम्पल्स आहे मला काय म्हणायचं ते तुम्हाला समजलं असेल कॉरल विथ वन्स ब्रेड अँड बटर म्हणजे आपला जो मालक आहे किंवा वरिष्ठ आहे याच्याशी भांडणं क्युअर फिश म्हणजे स्ट्रेंज पर्सन विचित्र व्यक्ती क्युअर फिश या अर्थानं तिथे घेतलं जातं रेन कॅट्स अँड डॉग्स म्हणजे रेन व्हेरी हेवीली म्हणजे मुसळधार पाऊस पडणं कुत्र्यासारखा पाऊस पडणं असं म्हटलं जातं बऱ्याच वेळा खूप पाऊस पडतो किंवा आपण तुम्ही कुत्र्यासारखा अभ्यास करतो असं तर रेन कॅट्स अँड डॉग्स म्हणजे रेन व्हेरी हेवीली ओके मुसळधार पाऊस पडणं त्याच्यानंतर रेनी डे म्हणजे फ्युचर टाइम ऑफ नीड स्पेसिफिकली फायनान्शियली म्हणजे अतिशय कष्टाचे दिवस अशा त्याच्यानंतर रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे लोकांना अपेक्षित असलेला मतदार किंवा अर्थ शोधणं म्हणजे टू अंडरस्टँड द हिडन मिनिंग ऑफ अ रायटर रेड हँडेड म्हणजे एखादी गुन्हा किंवा चुकीची गोष्ट करताना प्रत्यक्ष पकडणं म्हणजे कॉट एक्झॅक्टली व्हाइल कमिटिंग क्राईम ऑर डुईंग समथिंग रॉंग म्हणजे रेड हँडेडली पकडलं त्याला आपण असं म्हटलं जातं रेड लेटर डे म्हणजे संस्मरणीय किंवा शुभ दिवस असं म्हटलं जातं म्हणजे अ मेमोरेबल डे ऑर इम्पॉर्टंट ऑर हॅप्पी ओकेजन असा अर्थ होतो रेड टॅपिझम म्हणजे सरकारी दिरंगाई सरकारी कामं काय लगेच होत नाहीत म्हणजे सरकारी काम 12 महिने थांब अशी अवस्था असणं असा त्याला अर्थ वापरला जातो रेस्ट ऑन वन्स लॉरेल्स म्हणजे भूतकाळाच्या उपलब्धतेवर अवलंबन असणं डिपेंडिंग ऑन द अचीवमेंट मेड इन द पास्ट ओके असं कधीच राहायचं नाही रेस्ट ऑन वन्स लॉरेल्स ओके रॅम ऑर रिझन सेन्स ऑर लॉजिक मिनिंग म्हणजे समज तर्क अर्थ या अर्थाने तिथं घेतला जातो ओके त्याच्यानंतर रॉक द बोट म्हणजे टू डिस्टर्ब द सिच्युएशन विच वॉज अदरवाईज स्टेबल म्हणजे स्थिर असलेली परिस्थिती काय करायचं अस्थिर करणं म्हणजे रॉक द बोट रोलिंग स्टोन म्हणजे अ रेस्टलेस पर्सन अस्वस्थ असणारी व्यक्ती रोलिंग स्टोन रॉयल रोड म्हणजे इच्छित परिणाम मिळवण्याचा सोपा किंवा थेट मार्ग असतो रूल द रूस्ट म्हणजे टू डॉमिनेट ओके वर्चस्व गाजवणं रम अमक म्हणजे मेड विथ मर्डरस फ्रेन्सी म्हणजे प्राणघातक उमेदानं बनवलेलं किंवा घातपाताची सनक असलेली व्यक्ती एडपट रन ऑफ द मिल म्हणजे ॲव्हरेज सामान्य असणारा रन द गंटलेट तर टू गो थ्रू अँड अनप्लिझंट एक्सपिरियन्स म्हणजे असुखकर अयोग्य असा अनुभवणं
रूट द ब्रांच म्हणजे कम्प्लिटली पूर्णपणे या अर्थाने घेतलेलं. ओके, तर एक लक्षात घ्या, आजच्या लेसनमध्ये मी काय केलं, हे रिव्हिजन ओरिएंटेड आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं, एमपीएससीचा अभ्यास जर करत असाल तर ज्या ह्या मनी आहेत, फ्रेजेस आहेत, तर त्याचा इंग्रजी आणि मराठीत अर्थ समजला पाहिजे. हे कधी तुमच्या लक्षात राहील, जर तुम्ही जास्तीत जास्त याची रिव्हिजन केली तर तुम्हाला याचं लक्षात राहील. एक प्रयत्न होता, आय होप हे आवडलं असेल. याच्यानंतर आणखी थोड्या राहिलेत मनी, त्या पुढच्या भागामध्ये आपण कव्हर करू. थँक्यू.